अरे जीवा सखा बायानो प्रसाद घ्या। हाँ काय सर्जा का तब्येत कशी आता? बरी आहे, अहो साधा सर्दी खोकला तर होता, पण दुर्लक्ष करणं बरं नव्हे, तब्येतीची काळजी घ्या नीट। हो का आई मला आणखी पाहिजे। अरे सखा हा प्रसाद आहे, खाऊ नव्हे। अरे हा घे। कशा सर्जा का? बरी आहे। अरे अहो काय हे सरजा अक्का, तब्येत बरी नसताना सकाळी सकाळी कशाला घराबाहेर पडायचं? हरी काका अहो तब्येतीचं किती कौतुक करत बसायचं। वा असं म्हणून कसं चालेल, या गावाला तुमचा तर फार मोठा आधार आहे, तेव्हा तब्येतीची काळजी घ्यायलाच हवी। खरं सांगू मला काळजी वाटते या दोघांची, या जीवाचा अभ्यासात अजिबात लक्ष नाही, याचा सगळा ओढा आहे शेतीकडे। अहो पण सखा तर शिकतोय ना। हो ना, यांच्या वडिलांची फार इच्छा होती एकाने तरी पोलिसात जावं आणि नाव कमवावं। मग काय मोठा शेती करील आणि धाकटा पोलिसात जाईल। अरे काका मी पोलीस इन्स्पेक्टर होणार आणि मी घरची शेती करणार। बर बर चला आता। अरे काका झिपरीला शेतावर जीवा काय ग म्हणजे पारूला शेतावर पाठवा, आम्ही एकदमच शाळेत जाऊ। बर बर या या। आई ये ना। काय रे जीवा? आई या पोळ्याला मी आपले बैल असे सजवीन की सगळे लोक बघत राहिले पाहिजे। हे बघ बैलाचं आणि पोळ्याचं राहू दे, तुझा आणि तुझ्या परीक्षेचं काय, अभ्यास झालाय का तुझा? अभ्यास ना होतो ग। होतो का काय? सखा माझा अभ्यास झालाय। आई तुझ्या अभ्यासाची नाही रे मला काळजी, जा जीवा दादाचा अभ्यास घे जा। चल रे आज आपण इतिहासाचा अभ्यास करूया। इतिहास? चालेल मी धडा वाचीन मग तुम्हाला विचार। चालेल चल। जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले। चला ब्रह्मा विष्णू महेश पाणी प्यायला चला, चला चला। ते अमर हुतात्मे प्या प्या। दादा आलो आलो। इतिहासाचा अभ्यास करायचा होता ना, त्या पाड्याशी काय खेळत बसलायस? ये इकडे बघा, तुमच्यामुळे मला आता शिव्या खाव्या लागणार आहे। गपचूप चारा खा, हलू नका, मी आत्ता आलो। दादा इतिहासाचं पुस्तक वाचून झालं? हो अगदी तोंडपाठ। असं मग सांग शिवाजी महाराजांचा जन्म किती साली झाला? शिवाजी महाराजांचा जन्म हा सांग। सोळाशे सोळाशे किती? सोळा सत्तावीस। हा सोळाशे सत्तावीस बरोबर। आता मला सांग सोळाशे बेचाळीस साली काय झालं? सोळाशे बेचाळीस हा हा शिवाजी महाराज 15 वर्षाचे झाले। काय चुकलं? हो काय झालं बरं? हा त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, तोरणा किल्ला लढवला, पण त्याचबरोबर ते 15 वर्षाचे झाले की नाही? हो झाले होते। शिवाजी महाराजांचे बालपणीचे गुरु कोण होते? शिवाजी महाराजांचे बालपणी कोण बरं होते? हा सांग लवकर। हा दादा कोण के बरोबर? तुझ्या पुढे हात जोडले रे बाबा। का काय चुकलं का? हा चुक्या, शिवाजी महाराज का गुरु दादोजी कोंडदेव। सखा मास्टर चांगली शिक्षा करा गुलामाला। शिक्षा या झिपरीला करायला हवी, तूच माझं उत्तर चुकवलं। मी कुठे उत्तर चुकवलं? मी चांगलं दादोजी कोंडदेव लिहून ठेवलं होतं, पण तुझ्या डोक्यात दादा कोण के या बादशाच्या नादाना सिनेमा बघतोस ना म्हणून। आपण कभीच में नाही आहे का, पहिला इच बोलताय। सका मास्टर ये कॉपी का मामला है, तुम इसको मारा मैं इसका कान पकड़ता हूँ। ना बाबा ना, मी नाही माझ्या भावाला मारणार। अच्छा मैं इसको मारता हूँ, तू इसका कान पकड़। ठीक है। ए हाथ पुढे कर रे। नको रे। ए दोन तीन पाहिलंच बादशाह, हे बछडे असताना माझ्या अंगाला कोणी हात लावू शकत नाही। समजा समजा हे ए आयडिया। ए जीवा तू एक पिक्चरच निकाल। पिक्चर? ये बछडे मेरे साथी। काय रे मुलांनो शाळेत जायचं नाही का आज? नाही कस, आज तर जाणारच जाणार। हो आज आमची कबड्डीची मॅच आहे। ए जिंकेगा बाई जिंकेगा, जीवा सखा जिंकेगा। ए जिंकेगा बाई जिंकेगा, जीवा सखा जिंकेगा, जिंकेगा बाई जिंकेगा। सखा आपण फक्त एसीसी पर्यंत दम धरणार, मग सगळी वह्या पुस्तकं या तलावात टाकून मस्त पैकी आंघोळ करणार।
तुझा माझा कंत्राट तू इंस्पेक्टर व्हायचं मी घरची शेत जमीन सांभाळायची आणि घर कमडा व्हायचं ए झिपरे आता गप्प बसतेस का झिपरे दादा पण पडतो दादा दादा ऐसा सगळं काटो में गिर रहे दादा सखा आई गो सखा तुला फार लागलं तर नाही ना रे नाही दादा आई गो दादा उठ उठ दादा दादा उठ दादा दुखतय का रे दादा तुझ्या पाठीत बाबलीचे मोठे काटे रुतलेत आई आ आई मला नाही आवडत माझ्या पाठीला लेप लावलेला अरे दुखण्यात आवड निवड बघायची नसते जीवा सखा याला धरून ठेव रे सखा अरे बायकांसारखा काय विवळतोस मास्तरांचा मार खाताना कसं रडू येत नाही ते ए शाळेतल्या गोष्टी घरी नाही काढायच्या सांगून ठेवतोय आई गो ए मारे रुबाब मारता था कबड्डी खेल खेल के शरीर कैसे पत्थर के माफिक हुआ है ए आता गप्प बसतोस काय छिपरे हे सगळं खरं म्हणजे तुझ्यामुळे घडलंय नाही दादा आज हे सगळं माझ्यामुळे झालंय तू जर मला वाचवण्यासाठी उडी घेतली नसतीस तर तुझी ही अवस्था झाली असती मी बरी तशी होऊ देईन मी असताना खरंच सारदा का तुमच्या भाग्यानं राम लक्ष्मणच तुमच्या पोटी आलेत मी राम तू लक्ष्मण आता हा लेप लावा म्हणजे काट्याचं विष त्याला बाधणार नाही आई नको ग मला नाही आवडत नको ग आई आई नको डपरे सखा हलू देऊ नको त्याला पुरे झालं नाही असं काय करतेस ठाऊक आहे किती मोठा झालाय अरे हे बघ इथून हलू नकोस उठणं संपलंय मी घेऊन येते म्हणे मोठा झालो ठीक आहे मी नसेन मोठा झालो पण आपला सखा तर मोठा इन्स्पेक्टर झालाय की नाही आणि मी तर त्याचा मोठा भाऊ म्हणजे मी किती मोठा झालो असेन काय रे सखा ए जीवा दादा तुझ्या वादात मला नको ओढूस पारू आणि तुझ्या वादात सुद्धा नेहमीच माझी साक्ष अरे तू घ्या नाव काढता चाली ठुंकत दिवाळीच्या दिवशी फटाकडी छिपऱ्याचा औरत बघ रे सखा हा मला नेहमी कसा चिडवत असतो ते आता छिपरीला छिपरी नको म्हणू तर काय म्हणू मग तू पण बैलोबाच आहेस छिपरी बैलोबा ए पारू आता मी जातो आंघोळीला नाही तुमचं चालू दे म्हणशील म्हणशील बैलोबा म्हणशील पारूबाई तुम्ही आलात मग झालं कुरुक्षेत्र सुरू बाबुल हो आंघोळ झाली तुझी हो मग जा तुझ्यासाठी फटाके ठेवले तेवढं बर अरे दिवाळीच्या दिवशी तरी भांडू नका आई मी नाही हीच मला चिडवत होती तू चल पाठ कर आई नको ना चल रे हो दिवाळीच्या दिवशी उठणं लावलंच पाहिजे तुझा तिकडे आई बुरे झालं ना तुझं ते उठणं अगदी लहानपणाची आठवण होते आणि पाठीत काटे रुतल्यासारखे होत चल ना ए आई उठणं लावतेस का शेणी तापतेस का हा हात आईचा नाही हा हात आहे छिपरीचा काय ग काय मला चिडवतो छिपरी छिपरी फाजीलपणा पुरे झाला छिपरी आधी सांगून ठेवतो असं हो काय करशील रे काय करशील काय करीन काय करशील काय पण सो नाच 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 मावशीला पण सांगेन मी त्या कपड्यानं हात लावू नकोस तू त्या कपड्यानं हात लावू नकोस पुसूनच दाखवते घे 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 पुस 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 झालं समाधान नाही नाच 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 तूने फोड़ा था फटाका ठीक है आज के दिन तुझे माफ करता है दिवाली का दिन है ना लेकिन ऐसा मत करना मेरा दाढ़ी बूढ़ी जल जाएगा तो लफड़ा होएगा ए जीवा सका
देखा नहीं का कौन आएल बादशाह आएल तुमको दिवाली का मुबारकबाद देने के लिए। अरे बाहर तो आ जा। क्या कर रहे हैं घर घर में दिवाली और तुम्हारे घर में बखेड़ा? अरे यही करते सगा बखेड़ा। ए दादा ये माझे नवीन कपड़े कुठे आहेत? तुझे कपड़े ना? अरे तुझे कपड़े ते काय तिकडे जिपरीकडे पारू अग म्हणजे सका हे कपड़े तुझे आहेत? हो म्हणजे होते। काय कर रही है? घड़ा नहीं दिवाली का टाइम है बाबा। सका तू आता इंस्पेक्टर झालाय, तुझ्या कामाची सुरुवात या बैलोबाला पकडून कर। त्याने मला फसवलंय, पकड त्याला। नाही रे बाबा तो दादा आहे माझा, मी नाही त्याला पकडणार। ए जिब्री खामोश, दादा बिदा कुछ नहीं, कानून रिश्ता नहीं जानता। इसका फैसला हम बाद में करेंगे, पहले मेरी बात तो सुना। भाई और बहनों कल ही मैं एक वीडियो पार्लर खोलने जा रहा हूँ, कल ही उसका ओपनिंग सेरेमनी है, आप लोग जरूर आइएगा। क्या मैंने नेम्मा जी का कॉम्पिटिशन दे रखा है, अचूक नेम्मा रहेगा 5 रुपया। अच्छा 5 रुपया? हम जरूर आएंगे, आणि तुम्हारा दिवाला निकालेंगे। अरे का सखा बादशाह तुम्ही की नाही आज आमच्याकडे फराळला यायचं? हो ताऊ नक्की नक्की। हो बोलता है किसको और समझता है कौन? क्या पारू जीवा पुरे रे बादशाह, तुम्ही चला बघू सगळे फराळ आला। एक माणूस आंघोळ न करता दिवाळीचा फराळ करते। ए जिब्रे भाई सिंह कधी आंघोळ करत नसतात समजलं? अजून कसा गणा आला जीवा दादा? एक तर त्यालाच नाही काय बोलावले, सखा आणि मावशींना सुद्धा बोलावले। जीवा दादा आणि तू सारखे भांडत का गात ताई? तोच भांडखोर आहे। नाही ग तो माझे किती किती लाड करतो, तुम्हाला किनी मला किनी चॉकलेट देतो, मला फिरायला नेतो, माझे पापे घेतो। ए ताई मी त्याला सांगू तुझे पण लाड करायला, तुझे पापे घ्यायला। काय तुला खरंच नाही आवडत जीवा दादा? त्याला कुठे दुसऱ्यांच्या आवडी निवडीची पर्वा? अरे वा 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 वा, सगळा बेत अगदी माझ्या आवडीचा। अरे 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 बाबूल, तुझ्या ताईने सगळं कुणाकडून करून घेतलं रे? बाबूल त्याला म्हणावं देवाने मला 2 हात दिले आहेत आणि एक लांब पट्ट्याची जीप सुद्धा। डोकंच तेवढं द्यायला देव विसरला वाटतं। केवढा आवरटपणा केवढा आवरटपणा, ज्यांच्यासाठी वेद केला तेच अजून आले नाही। आला मिला नको देवे, बापाला मरून 3 दिवस झाले, लागला लगेच गाव हिंडायला। काय कोण ग? बाबांना म्हणाव नागे आलाय। ए पण जीवा दादा जा ना लव। अरे ए फारे ठेडा आहे का घरात? ए नीट बोलता येत नाही का तुला? आता तूच एक नीट बोलण्याची शाळा काढ, म्हणजे मी तुझ्याकडे शिकायला येईन दिवसा रात्री केव्हाही। हॅपी दिवाळी। काय नाही समजलं? समजावतो नागनाथराव। या 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 या। अरे जीवा जा बस तिथं। या ना या, तुमचे वडील गेले फार वाईट झालं, आईना फार मोठा धक्का बसला असेल, त्यांची तब्येत ठीक आहे ना? ती ठणठणीत आहे। हे बघा वैद्य बुवा, दुसऱ्यांच्या तब्येतीच्या उठा ठेवी ठेवा बाजूला, व्यवहाराचं काय ते बोला। पोरी नागोजी रावांना पाणी आण, दूध दे दूध। काय मला त्याला पाणीच पास तू झा ना। अहो व्यवहार तर आहेच पण तुमचं सुतक संपू दे। सुतक? अहो म्हातारीची तिरडी उठली आणि सुतक संपलं, व्याजाचं काय करता?
व्यास मी नहीं समझलो। वाह वैद्य बुआ वाह, आओ तुमची जमीन आमच्याकडे गहाण आहे हे तरी ध्यानात आहे ना व? आओ ते मी नाही का म्हणतोय। अरे तू काय नाही म्हणशील, तुझा बाजरी नरकात ना आला। नागोजी राव वडीलधारी माणसांशी जरा सभ्यपणे बोलावं। रे जिव्या तू मध्ये बोलायचं काम नाही, हा आमचा दोघांचा व्यवहार आहे। ए व्याजाचं काय करतोस ते सांग, 3 वर्षात 1 छदाम सुद्धा दिलेलं नाहीस। अहो पण नागोजी राव तुमच्या वडिलांनी खुश होऊन ते व्याज मला माफ केलं होतं। 3 वर्षापूर्वी मी त्यांना जीवावरच्या दुखण्यातून वाचवलं होतं म्हणून। एक सांगाल का वाचवलं तुम्ही माझ्या वडिलांना? अहो हे काय बोलणं झालं, प्रत्यक्ष तुमचे वडील। 3 वर्ष ताटकळत ठेवलं ना म्हाताऱ्यानं मला तुमच्या औषधामुळं, त्याचा पिंड देखील आता ताटकळत राहिलाय, कावळा शिवायला तयार नाही। हे बघ म्हाताऱ्या, व्याज माफीची काही लिखापडी झाली नाही ना? तर आता 3 वर्षाचं व्याज आणि त्या व्याजावरचं व्याज 15 दिवसाच्या आता एकदम भरून टाकायचं, नगद नाहीतर धान्य। कस 15 दिवसाच्या आत? अहो पण 3 वर्षाचं व्याज आणि एकदम, ते कसं शक्य आहे? शिवाय यंदा पीक सुद्धा ठीक नाही। त्या पाठून वाड्यावर ढाग्या। अरे ठीक आहे ठीक आहे, तू घे ठेवून दिला, इच्छा करून आम्हाला व्याज मिळाल्याशी कारण कस हे काय करतोस? हरामखोर नाग्या, जिग्या हरामखोर साला, दादा भागवत नजर टाकतोस बघा बघा इन्स्पेक्टर साहेब, हा जीवा तुमच्या देखत कशी मारहाण करीत होता। अरे तुम्ही आला नसता तर खून पाडला असता त्याने बघा, आज आपला भाऊ इन्स्पेक्टर झाला म्हणजे काय खून करायचा? नको नाग्या नाग्या, एक अक्षर बोल नकोस आणि चालला लागित ना। जातो इन्स्पेक्टर साहेब जातो, पण हे थेरड्या 15 दिवसांच्या 3 वर्षाचं व्याज भरलं नाहीस तर घरातल्या भांड्यां कुंड्यांसकट त्याला बाहेर फेकून देईन, याद राख। फक्त 15 दिवस आहेत। जिव्या परत भेटण्यासाठी आता जातोय, याद राख। नाग्या मी पण त्याच दिवसाची वाट बघतोय। हा त्यांना आत पाठवून द्या आणि ते असेपर्यंत दुसऱ्या कोणालाही आत पाठवायचं नाही। डी के डी या। नमस्कार साहेब। काम झालं? झालं साहेब, सगळ्या गोष्टी कशा जेथल्या तिथं घडत गेल्या। कोणी काही प्रश्न विचारले? या कानाचं त्या कानाला कळलं नाही साहेब। कानाचं झालं पण डोळ्याचं? कोणी काही सुद्धा पाहिलं नाही। व्हेरी गुड डी के डी। साहेब गरिबाकडून ही मामुलीशी भेट, फूल ना फुलाची पाकळी। व्हेरी गुड, असेच प्रामाणिक राहा, आम्हाला आवडतात तुमच्यासारखे माणसं। आणखी एक महत्वाचं काम, धानगाव मधला जमिनीचा एक खूप मोठा पट्टा अनेक एकरांचा इंडस्ट्रियल झोन म्हणून जाहीर करण्याचा निर्णय पक्का झालेला आहे। आलं लक्षात साहेब। टेक्निकल फॉर्मॅलिटी सगळ्या येत्या अधिवेशनात पूर्ण होतील, त्याच्या आत या पट्ट्यातल्या जमिनी काबीज करायच्या। 4 महिन्याच्या आत वेगानं कामाला लागा, झोन डिक्लेअर झाल्याबरोबर तिथल्या वितीवितीला हिरे माणकांचा भाव येणार आहे लक्षात ठेवा। ही फाईल तुमच्याजवळ ठेवा, दुसऱ्या कोणाच्या हाती पडली तर आपल्या सगळ्यांच्याच आसनाखाली सुरुंगाचा भडका उडणार आहे। या कामात आमचे 60 तुमचे 40, फाईल मात्र जपा। या फाईल बद्दल साहेबांनी निश्चिंत असावं। आता मुद्द्याचं, हे धानगाव हा तो इंडस्ट्रियल झोन, 4 महिन्याच्या आत। सलाम अलैकुम। हाँ सुस्वागतम। नमस्ते। वेलकम वेलकम। हाँ अविजा अविजा। हाँ अविजा अविजा। हाँ नमस्कार, अपनी असुन वेलकम। इतने वाले स्वागत। वो क्या है काका, हमारे पार्लर में सब कुछ भाषा का कैसेट मिलता है, उदाहरणार्थ मराठी हिंदी इंग्लिश तमिल तेलुगु कन्नड़।
बोल जाए। वो 5 रुपए का गुज्जा, पंजाबी, सिंधी, बंगाली सब भाषा का कैसेट मिलता है, इसलिए हमको सब भाषा में स्वागत करना पड़ता है। उसका क्या है काका? समझ गया बाचा, अरे लहानपणापासून तू असा गमत्या, त्यात तुला सिनेमाचा वेळ, मोठेपणी धंदा शोधून काढलास तोही त्याच छंदाचा। हो तो आई, मस्त आहे व्हिडिओ पार्लर, छान चालेल। अरे चलना जी मग ते, आज ओपनिंग केले, इसके बाद जुबली, सिल्वर जुबली, गोल्डन जुबली, प्लॅटिनम जुबली। ट्रॉफी वाटायला विसरू नको आपण। अरे ऐसा कैसा भूलेगा, वाटनाच पड़ेगा। और काका, आज चाय पीके जाने का, आज चाय फ्री है हमारे दुकान में, कल से पैसा देके कैसेट लेके जाने का। जाओ 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 जाओ। बोल जाए। तीनी शॉट करेक्ट। और 10 रुपया गया, ओपनिंग में दिवाला निकालेगा क्या? थैंक्स। ओ मैम साहब, तुम इधर क्या खिरापट बांटने को बैठा क्या? लेकिन इसका हर शॉट परफेक्ट लगता है ना बॉस। ओ मेरा दिवाला भी परफेक्ट निकालेगा, प्रीमियर शो स्टार्टिंग में फ्लॉप। अब क्या कर रहे हैं बाप? आता है एयरगन। ए बहुत हो गया, बहुत दिवाला निकाला, सब बॉक्स खाली कर दिया। काय पण निशाणा आहे तुझा दादा, तू आमच्या पोलीस फोर्स मध्ये नाहीतर सैन्यात असायला हवा होतास। काय तुम एक काम करना, इसको पोते में डाल के लेके जा उधरच। वालेकुम सलाम, वडक्कम, नमस्कार, आमजा। अनारकली तुका कसे कळले मरे? असा मरे तुझ्याकडे असा? हां मेरे दिल में असा, मेरे सामने उभी असा अनारकली। तुझे समोर किती सांगता मरे, तुझे फाटल्यान असा। फाटल्यान? क्या फटिया मेरा, क्या फटिया? पीछे पीछे पीछे? क्या पीछे? अनारकलीची कैसेट। कैसेट देतो ना? देतो ना। कैसेट अनारकली सलीम अकबर, सलीम अनारकली, अनारकली तू रहती है कौन से गली? अनारकली ये लो, अनारकली अनारकली। आओ तुका पहले सांगितले मला अनारकली पाहिजे म्हणून, हे कंची दिली दिल का फलुदा। वो क्या है, आज ओपनिंग सेरेमनी है ना, थोड़ा सा धांधल हो गया। क्या हुआ? के दिल का फलुदा। चुप बे खसाटा। क्यों बच्चा? देता ना मका अनारकली ची कैसे? देते हैं अभी, देते हैं अभी, देते हैं। कहाँ गई अनारकली? आजा बाहर जल्दी, अनार मिली अनारकली। अनारकली एंट्री करने को नहीं मांगता? मेरे दिल में मैंने कभी एंट्री कर दिया है। हमारे नाम अनारकली। ओहो तो कैसे सुनाओ ऐसा, माझा नाव नको मांगता? क्या नाम है तुम्हारा? My name is Chuli. Hi re, hi. Hi. Yeah, hi, 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 hi. कुठे आहे? गेली ही. अरे आम्ही आलो लवकर वाडा. अजून कोर्टपणा गेला नाही. भूक लागली. लवकर वाडा. भूक लागली. लवकर वाडा. भूक लागली. लवकर वाडा. भूक लागली. बस सखा गप्पा बसता की नाही? आता वाढते. भूक लागली? लवकर वाढा. आई भूक लागली? आई लवकर वाढ. जाजा बघ कोणाचं पत्र आहे ते. आई भूक लागली लवकर वाढ. 25 नंबर. आई आई ए आई, अरे कार आली. कार कुणाची आहे रे कार? अगं आमच्या डिपार्टमेंट कडून आली. माझं पोस्टिंग झालंय चांद्याला, ताबडतोब ड्युटीवर हजर राहायची ऑर्डर आहे. कधी निघावं लागेल रे? अरे उद्याच. उद्याच? बर बर, आधी जेवून तर घ्या. नको आई, मला भूक नाही. सखा चार
सगळा परिसर पाहिलात या सगळ्या जमिनी आपल्याला मिळवायला हव्यात। आधी लोकांना पैसे देऊन प्रयत्न करा आणि नाही जमलं तर साम दाम दंड भेद कुठल्याही प्रकाराने या जमिनी आपल्याला मिळवायलाच हव्यात। त्यासाठी गावातील एक दांडगट माणूस हाताशी धरा। माणूस हावरट आणि लोभी हवा। लोभापायी वेळ प्रसंगी बापाचा सुद्धा गळा चिरायला पुढे पाठीमागे पाहणार नाही असा हवा। पोलिसांशी संधान कसं साधायचं ते मी बघतो, पण या सगळ्या जमिनी आपल्याला मिळायलाच हव्यात। चला। क्या मुगले आजम? तू मुगले आजम अभी तक नहीं देखा? नहीं, मुगले आजम रिलीज हुआ तब हम इतना छोटा था। छोटा था, अब तो मोटा हो गया ना। तेरे साहबा, मैं तेरे को मोटा लगता है? नहीं नहीं नहीं, वैसा तुम मोटा नहीं। हाँ। वैसा तुम छोटा है। हम छोटा है? नहीं नहीं, वैसा तुम मोटा है। मोटा है? नहीं, वैसा तुम गोटा है। गोटा सी वैसा नहीं। हाँ। अब तुम जवान हो गया, खूबसूरत हो गया, ब्यूटीफुल हो गया। यू नॉटी बॉय, तुम भी बहुत हैंडसम है, चिकना है। चिकन सूप पीता है ना, इसलिए। और क्या क्या पीता है रे? क्या क्या पीता है?
हम खून पीते हैं, हम उस महापराक्रमी अकबर बादशाह के वारिस हैं, हम दुश्मनों का खून पीते हैं, खून पीते हैं, इसलिए हमारा कमीज भी खून जैसा हो गया। गुड गुड क्यों बादशाह से सकाई सकाई चढ़ू लालत बाजते चुप कान के नीचे चढ़ाऊंगा मालूम नहीं, काम की बात करो निकल जा चल। हमारा सिनेमा बगैचा है सिनेमा निकाल के दे चल 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 अच्छा से हाँ। ये कौन हो? ये तेरी अम्मा है, जाते के उसके साथ स्कूल में जाके पिक्चर देख चल चल। अच्छा पिक्चर का नाम क्या है? हाफ टिकट। हाफ टिकट पिक्चर का नाम है, फुल टिकट निकाल के हाफ टिकट देखना चल चल। मुंडा हो जाते भी हाफ टिकट निकलता है। हमने भी ये फिल्म नहीं देखा। नहीं देखा? नहीं। कैसा देखेगा, उस वक्त भी तुम छोटा था ना। तो क्या कैसे था? हम तुमको दूध का बोतल देता था। यू नॉटी बॉय। हम भी तुमको बोतल देगा। देगा? कौन सा बोतल देगा? मौसम्बी, नारंगी, रॉकेट, मारामारी, जामुन, फेरी। तुम हमको दारू पिलाएगा? हमसे बारह सा सोलह मावर तुक्का कंची जाए थे बोल। तुम्हारे हाथ से पिलाएगा तो मैं कुछ भी पीऊंगा, विष पिलाएगा तो भी पीऊंगा, नारंगी पिलाएगा तो भी पीऊंगा, मौसम्बी पिलाएगा तो भी पीऊंगा। आशा से मच्छर आया बीच में, खेल शुरू करता है ना आतला। हाँ करता है करता है, तुम अंदर जाके बैठो, वापिस बाहर क्यों आता है? चल हमको भी हाफ टिकट देखने को मांगता, माँ का भी एक टिकट देना। तुम टिकट क्यों मांगता डार्लिंग? ये पूरा पार्लर तुम्हारा है, हम आप टिकट देखेगा, लेकिन सिर्फ हम और तुम और हम और तुम। आशा से तुमसे मशीन बिगड़ना लगता है। मेरा मशीन पूरा बिगड़ देगा, तू अंदर चल अंदर चल। या ना गुजर हो या The estimated cost of this project will exceed 4 crores of rupees, that's all. Letter type karun majhyakade sahi karta pathva. Yes, sir. Boss, hech te Nagujirao Patil. Namaskar, sir. Namaskar. Sagla samjavun sangitlas na? Hoy, sir. Yana mala sir. Mi sangitlya shivay bolaycha nahi. माणूस नीट पारखून घेतलायस ना? होय साहेब, आपल्याला हवा तसाच आहे। सगळ्या जमिनी दीड महिन्याच्या आत आमच्या व्हायला पाहिजेत। जमेल जमेल म्हणून काय विचारता साहेब? तुम्ही सांगाल तसं होईल। अहो साहेब, गावचे लोक एकदम कंगाल आहेत, पैशासाठी पोटच्या पोरी देखील विकतील, तुम्ही जमिनीचं काय घेऊन बसलात? या नागोजी रावला काम कठीण नाही, तुम्ही बघा साहेब। असं ठीक आहे, घोडा मैदान जवळच आहे। आता तुम्ही बघा साहेब, हा नागोजीराव कसं घोडं पडत होते। हा त्याआधी एक गोष्ट लक्षात ठेव। काय ते साहेब? घोड्या आधी स्वतःच्या जिभेला लगाम घालायला शिक। हो साहेब। थैंक यू साहब, थैंक यू। नमस्कार इंस्पेक्टर साहब। या जमदारे साहब, या अरे साहबांसाठी एक थंड घेऊन ये। अंटो साहब बसा बसा। आणि म्हणूनच गावकऱ्यांनो, आपलं आणि आपल्या गावाचं भलं व्हावं याकरिता आपण आपल्या जमिनी डीकेडी साहेबांकडे सोपवल्या पाहिजेत। हां अहो, यांचं सरकारात लई वजन आहे, लई यांच्याकडे खूप खूप योजना देखील आहेत, त्यांना आपल्या या धानगावचं फक्त कल्याण करायचं आहे, कल्याण। नागोजी राव, साहेबांचं गाव कुठलं तेवढं कळेल का? अहो पण जिवाजी राव, त्याचा इथे काय संबंध? संबंध आहे, कारण आमच्या गावाकडे वळण्याआधी त्यांनी प्रथम स्वतःच्या गावाचं नक्कीच कल्याण केलं असणार। आणि त्याचाच अर्थ असा की तिथल्या सुद्धा सगळ्या जमिनी साहेबांच्याच कडे असणार, नाही का? अहो पण विषय आपल्या जमिनींचा चाललाय। नाही, विषय धानगावच्या कल्याणाचा चाललाय, म्हणून तर आम्ही सगळे इथे जमलोय। बरोबर, उद्दिष्ट तेच आहे, तुमच्या धानगावचं कल्याण। त्यासाठी तुम्हाला जमिनींचा कब्जा हवाय। म्हणजे त्या सगळ्या जमिनी तुमच्या घशात जाणार? कसा कब्जा?
छे 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 कसले गैरशब्द वापरताय तुम्ही सांडपाण्यासाठी कोणी गुलाबदाणी वापरत नसतं आमच्या जमिनींचा तुम्हाला ताबा हवाय हा 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 पण फुकट नवे कवडी मोलानेही नवे इतकंच काय बाजार भावानं सुद्धा नवे मग कशी सांगा की तुम्हाला त्याहूनही चांगला घसघशीत मोबदला आम्ही देऊ जमिनी तुमच्या तुमच्या जवळच राहतील फक्त पैसे दिल्याबद्दल कागदोपत्री त्या आमच्या नावे करून द्यायच्या फक्त कागदोपत्री वा हे तर एकदम बेस्ट आपली तयारी आहे तुझं नाव काय मित्रा याचं नाव सोम्या गपे धोंड्या माझं नाव सोमाजी भाऊराव दौंडे याची कडेला 2 एकर जमीन आहे अच्छा 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 हा बरं सोमाजी तुझी किमतीची काय अपेक्षा आहे अपेक्षा आपली ही दो 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 20,000 छे छे नाही नाही साहेब 20,000 खाली एक पैसुद्धी कमी घेणार नाही हा अरे कोण कमी देतो उलट तूच कमी मागतोय आम्हाला कुणाचीही पिळवणूक करायची नाही कुणाचीही फसवणूक करून गैरफायदा घ्यायचा नाही हे बघ सोमाजी तुझ्या जमिनीबद्दल तुला 20 ऐवजी 30 दिले तर चालतील ना चालतील अहो साहेब धावतील सुदीक पळतील इतकंच काय उडतील सुदीक आई आई दे मग सोमाजी ये सही कर आणि पैसे घेऊन जा हो घेतो की घेतो बरं का मंडळी तुम्ही सुद्धा तुमच्या जमिनी विकून टाका आणि पैसे करा पैसे वा सोमाजी वा आम्हा अडाण्यांना तू चांगला मार्ग दाखवला आम्ही अगदी धन्य झालो आज आमचा वेडेपणा खुलसटपणा आम्हाला कळला अरे असा थबकलास का जा ते पैसे तुझी वाट बघताय त्या काळ्या आईनं तुम्हालाच नव्हे तर तुमच्या बाप जादानेही वाढवलं तिचे पांग फेडण्याचा हा मार्ग आजवर आम्हाला कळला नव्हता आणि मग एकदा काही मोठी आई विकली की आपल्या आईची ती काय मिरास मग आपण आपली आई विकू बायको विकू मुलगी विकू आणि बहिणही विकू पैसे द्यायला साहेब समर्थ आहेतच मग विकणार ना तुम्ही तुमची जमीन मित्र हो या बाईंचा काहीतरी गैरसमज झाला किंवा यांना तुमच्या कल्याणाची पर्वा तरी नाही पण मला मात्र तुमचं कल्याणच करायचं आहे हे खोटं आहे आपला स्वार्थ साधण्यासाठी हे पावलो पावली परमार्थाचा परवल उच्चारतील पण तुम्ही फसू नका मागा इंग्रज सुद्धा असाच कल्याणाची भाषा करत इथं आला आणि सगळ्या देशाला गिळून टाकत अजगरासारखा पसरत गेला या सगळ्यांची सुरुवातीची भाषा अशीच असते काल आज आणि उद्या सुद्धा चल रे जीवा अरे 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 गावकऱ्यांना ऐका बसा तरी अहो जाऊ नका अहो पाटील तुम्ही तरी अरे ऐका गावकऱ्यांना अरे साहेब त्या बाईकडे तुम्ही लक्ष देऊ नका नाही ना गोजी उलट तिच्याकडे जास्त लक्ष ठेवायला पाहिजे अरे ती खिणगी आहे आणि थेंडगीकडे दुर्लक्ष केलं तर वणवा पेटायला वेळ लागणार नाही अरे ऐकलं का माझ्या जीवाच्या मित्रांनो सखाची चिठ्ठी आली हे सखाची चिठ्ठी आली हे ऐकलंस आपल्या सखाची चिठ्ठी आली 10 गुंड्यांना पाणी पाजलं तरी 10 शाबाश रे महेशा शाबाश शाबाश अरे DSP साहेबाने शाबासकी दिली आहे त्याला कळलं ना तुला ब्रह्म्या आणि त्याची तब्येत एकदम फर्स्ट क्लास विष्ण्या तुला कळलं ना अरे विष्ण्या विष्ण्या आणि मध्येची कडक लक्ष्मी कुठून आली ए थांबलास का ए चिप्रे हे काय करतेस अजून काही केलं नाही आता करूनच दाखवते हा कसला फाजीलपणा हा तुला बैलातून माणसात आणायचा उपाय कळलं म्हणून त्या दिवसा ठेवल्या हे असलं काय करायचं छे काहीतरीच
म्हणजे काय केलं रे माझ्या राजा? तू माझा मू हा घेतलास? आले 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 आले, किती भोळा ग माझ्या जीवा। आले सोन्या, ओठाने घेता येत नसला तरी नुसतं तोंडाने तरी म्हण की रे। मुका मुका मला चिडो नको चिपरे, एकदा का मी चिडलो ना तर काय करशील रे? मुका घेशील? अरे मग घे ना। चल हट। आय गो बुद्धू कुठला? पडला पडला। घटकाभर इथंच बसून दम घेतो। श्रीहरी श्रीहरी श्री काय झालं?
भेटला ना गया काय झालं बाबा जे घडायचं तेच घडलं पान खंडणा थांबक्या खाडेरडी भाषा तरी मी तुम्हाला सांगत होते त्याच्याकडे जाऊ नका म्हणून न जाऊन कसं चालेल पोरी त्यानं दिलेल्या मुदतीचा आजचा शेवटचा दिवस तीन वर्षाचंच काय पण सहा महिन्याचं व्याज सुद्धा मी देऊ शकत नाही आणि तो तर जमीन घशात घालायला टपलाय पण विनवणे करून तरी काय पदरात पडलं गरजवंताला सगळे बंद दरवाजे ठोठावेच लागतात पोरी जाऊ दे माझा परमेश्वरच आपला वाली मावशी तारजाक का तुम्ही आम्हाला परक मानलं तरी आमचा जीव नाही राहत व्याजापोटी हे धान्य नेऊन द्या नागोजीरावाला तारजाक का तुमचे उपकार मी असंच आम्हाला परक मानत राहिलात तर हा हा म्हणता फिटतील की असं नाही पण काही काही शब्द बोलण्यासाठी नसतात हरी काका बस येते मी एवढी कसली घाई आहे थोडं थांबा ना अगं काम अर्ध्यावर टाकून आले सगळे गाडी गुंतलेत म्हणून ते मी स्वतः गाडी घेऊन आले आता हीच गाडी घेऊन जा तुम्ही येते मी परमेश्वरा या माऊलीला उदंड आयुष्य दे आमचं सुद्धा जा पोरी कोट टोपी घेऊन मी नाही नाही अहो तुमचं आता वाढतच चाललंय तुम्ही झोपून राहा बघू अगं पण हे धान्य त्याची कशाला काळजी करता मी नेऊन देतो पण तुम्ही विश्रांती घ्यायची येते मी ही राणी आजचा दिवस तुमचा नाही साहेब ही पा माझी रमी माझी रमी आजचा नसला तरी उद्याचं नक्की आहे पारूचा बा काही ठरल्याप्रमाणे व्याज भरू शकत नाही उद्याच जप्ती लावायचा हुकूम काढायला लावतो त्याच्यात जमिनीपासून भवानी करूया ते विसर आता व्याजापोटी धान्य घेऊन आले घे मोजून काही गरज नाही बरोबरच असेल नजर बसली आहे माझी अगं बरं झालं तू पोती घेऊन आलीस एक काम कर समोरच्या वखारीत माझी माणसं आहेत ती पोती उतरून घेतील जा बरं बरं साहेब तुमचा बेत फसला बरं काय अरे एक बेत जरी फसला तरी हा दुसरा बेत मी कसा जमवतो बघ पुष्कळ दिवसापासून एक हिसाब राहिला होता आज तुम्ही मिटवल्या बगैर काय राहणार नाही फिरू हा एक काम कर वखारीतल्या सगळ्यांना जेवायला पाठव बरं मग त्या वखारीत मी आहे आणि ती नटमोगरी जुली अपना ब्रांड लाओ हाँ लाता है मैन ये रहा तुम्हारा ब्रांड क्या बात है आज तुम जल्दी आया हाँ बात कुछ ऐसी है अच्छा भिडू आज तुला मैं दीक्षा देतो काय बस अपन का थोड़ी सी घेना एवढी सी एक ग्लास ठीक है यार आपल्या शेठच्या हात ना पारू आज काही सुटत नाही शेठ आज वखारीचा रंग बहाल करून टाकतील हे असते बस पियो मॅन पियो ऐश करो क्या पण मला हे समजत नाही म्हाताऱ्यानं पारूला आज एकटी कशी सोडली शेठचं तकदीर दुसरं काय दरवाजा कोणी बंद केला अरे कोणी बंद केला दरवाजा Thank you.
मोबाईल हातातून काही सुटत नाही। अरे चल जीवा को बताएंगे, चल जल्दी। आता कोणी वाचवणार नाही, आता फक्त मीच। परिणाम बरावणार नाही, लय गरम पडेल। नागोजीराव म्हणतात मला। बरोबर आहे, इज नागपूर बीड में गाण्याच म्हणताय साहेब। ओ पिक्चर में क्या हुआ था, घेऊन जायला। चल चल, फार गुरमी आलाय तुला। मुझको धमकी दे बरं देशमुख साहेब।
तुमची कंप्लेंट सविस्तर सांगा, ती मी आता लिहून घेतो. हम बोलताय ना, वो क्या हो गया साहेब, ये हमारी पारू है ना, वो मदर इंडिया में नरगिस कैसा उसके ऊपर कन्हैयालाल का डोला होता है, बाबूराव का कमरे वो डोला फोड़. ये सर पाछा गैर हजरी, तिथे काय तमाशा चल रहा है? वो तमाशा मराठी पिक्चर में से कभी का गायब हो गया, आजकल मराठी पिक्चर में कंप्लेंट लिखा है. तुला विचारीन तेव्हाच बोल, तो पर तो मुका देना बस. हम मुका क्या मुका, दादा को कैसे भेजू घर में? उधर बैठते हैं सर. यांच्या सांगण्यावरून नागेला हात केला. कुणाच्या सांगण्यावरून कुणाला हात केलात कांबळे? या असल्या फालतू माणसाच्या सांगण्यावरून तुम्ही नाग्यासारख्या इज्जतदार इसमाला हात केलात. चला सोडून द्या त्याला, नो आर्ग्युमेंट्स, गो. पण साहेब, त्यांनी माझ्यावर रेप करायचा प्रयत्न केलाय. म्हणजे तो तुमच्या घरात शिरला? नाही नाही. मग त्यानं वाटेत तुम्हाला कुठं गाठलं? पण साहेब, विचारल्यावर बोलायचं. त्याच्या पखारीत धरलं आणि तिथेच हिला. त्याच्या पखारीत त्यानं तुला तिथं खेचून नेलं होत? नाही, मीच गेले होते. अच्छा अच्छा, तू स्वतःहून गेली होती का? कारण त्याला व्याजाचं धान्य द्यायचं होतं. आणि त्या सभ्यकर असताना तिथं? तो सभ्य नाही, हलकट आहे. यापूर्वी एक दोनदा त्यांना माझी छेड काढली होती. आणि तरी सुद्धा तू तिथं गेलीस, राईट? अहो पण एकटीच गेलीस, स्वतःच्या मर्जीनं गेलीस. आणि वखारी सारख्या धंद्याच्या ठिकाणं त्यानं तुझ्यावर रेप करायचा प्रयत्न केला, दिवसा ढवळ्या. काय गे, कुणाला सांगतेस या भाकड कथा? एका इज्जतदार माणसाच्या अब्रूवर चिंतोडे उडवतेस? तुला चाट टाकू काय? पण साहेब, हा शुद्ध अन्याय आहे. सोडाला सोडून खामोश खामोश. तुम नाही, हम खामोश. साहब तुमको मालूम नहीं, वो बड़ा बदमाश है, वो अपने शक्ति का बुरा है ना. खामोश खामोश ही बोलते, दूसरा कुछ आता ही नहीं उनको. इकड़े रे, प्यार से बुलाते तो आता है, प्यार से बुलाए तो. तुमने बुलाया और हम चले आए. काय को बुलाया साहब? वीडियो पार्लर चालू तो. ले बड़े बड़े कैसेट है हमारे पास, बोलो कौन से भेजू? स्मगलिंग का कैसेट साहब है ना. वो नहीं रखता हूँ, बड़बड़ तो तुझे. और तू ही बोल देना जुली, मेरी इज्जत तेरे हाथ में. जुली नहीं नहीं साहब, आओ तो का सांगता. हे गाप कुत्ते वाले चे गाव भावने. पण साहेब, नागेन तिच्यावर रेपचा प्रयत्न केला होता. अरे फारशी कड घेतो तिची. ही कोण लागते तुझी? बोलला ए बोल, ही कोण लागते तुझी? बोलला बोल, दातखिळी बसली का तुझी? का थर्ड डिग्री लावू? पण साहेब, आय से गेट आउट फ्रॉम हियर. साहब अन्याय होता है साहब. काय नागेन वो बोल रहा है? इधर अन्याय हो रहा है, हमारे ऊपर नहीं तुम्हारे ऊपर. ये जुली चल रहा, इधर अन्याय का शूटिंग चल रहा है. चल पारू, तू क्या कर रही है? माफ करना साहब, तुम्हारा टाइम था. इधर पड़ने वाला नहीं, मेरी बात सुन. अपने पास झगड़ा करने को टाइम नहीं, अभी क्लाइमेक्स में धो डालेगी उसको. चल आगे, चल ना, चल 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 चल. अरे साल, या या नागोजीराव, त्या हराम खोरामुळे आज आपल्याला खूप त्रास झाला. आय एम सॉरी. कांबळे सर, दोन चहा सांगा स्पेशल. ओके. तुझ्यावरून किती किती म्हणून तंटे बखेडे उडावून घ्यायचे. आता तोच एक धंदा उरलाय. दरवेळा लोक आम्हाला विचारतात की तुझी कोण, ही तुझी कोण, अरे कोण तुझी ही? आम्ही काय सांगायचं त्यांना? दर वेळेला खेटर खाल्ल्यागत मान खाली घालून बसावं लागतं. कोण तू माझी? आता अगदी अति म्हणजे अति झालं. दात विचकायला काय झालं? तू तू म्हणालास ना अति झालं म्हणून, मग अति झालं आणि हसू आलं. छिपरी म्हसोबा, छिपरी म्हसोबा. असं वाटतं, असं वाटतं तुझ्या त्या नकट्या नाकात बेसन घालावी. तुझ्या ती छिपऱ्या धरून तुला बडव बडव बडवावी, तुला नांगराला जुंपावी आणि तुझ्या पाठीवर कोरडे उडावे. तर तोंड बघा, तू काय नवरोबा नाही लागून गेलास माझा? असं चल पडेल ना. चल हरी काका, सुटले एकदाची. हरी काका चल उतर का खाली. उतरते उतरते, रुबाब दाखवतो मोठा. अरे काका, तुमच्या या छिपऱ्या काल्टीची. नीट बोल. नीटच बोलतोय, लग्न करायचंय मला. काय?
हाँ हाँ लग्न करायचं आहे। अरे गेली दोन वर्ष हे शब्द ऐकण्यासाठी माझे कान आसुसले होते पुरा। त्याशिवाय लोकांची थोबाडा बंद होणार नाहीत। काय ग पुरी काय म्हणतो आजीवा? मल्ले मई त्यालाच विचारा। आणि हो आईशी सुद्धा तुम्हीच बोलून घ्या। अरे आई साहेबांची सुद्धा हीच इच्छा आहे। चलो 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 जल्दी चलो शादी होने को आई। चलो जल्दी चलो अपनी शादी को इतना लेट गया था क्या? आली लग्न गटी समीप नवरा हे जुआ सकनिया वागरा शुभ मंगल। थांबा 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 काय काय झालं नवरदेव? अरे क्या कर रहा है जुआ? हां भटजी बुवा मंगलाष्टक पुन्हा पहिल्यापासून म्हणा। पुन्हा पहिल्यापासून? हां नाटकात गाणाऱ्याला वन्स मोर देतात हे माहिती होतं, पण लग्नात भटजीला वन्स मोर देणार हे पहिलेच। काय माझा आवाज एवढा चांगला आहे? पुन्हा पहिल्यापासून म्हणा। गंगा सिंधू सरस्वती काय उसका आवाज तेरे को इतना पसंद है तो उसका कैसेट निकाल के दूंगा जिंदगी भर सुनते रहे। क्या चांगली आइडिया ची कल्पना। मंगलाष्टकांबरोबर सत्यनारायणाची पूजा बारस मुंज सगळ्यांचे कैसेट बनवून ठेवतो। 100 रुपयात कैसेट एक नारळ आणि थोड़ा शिदा याच्यात विकत घ्या। वाह भटजी बुवा वाह म्हणजे इथे सुद्धा धंद्याची गोष्ट। चला मंगलाष्टक सुरू करा। शुभ मंगल। काय झालं पहिल्यापासून? पहिल्यापासून शिव 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 अहो का माझा असा अंत पाहत आहे? मी तुमचा अंत पाहत नाहीये, मी माझ्या सखाची वाट पाहतो। तो आल्याशिवाय लग्न लागणार नाही। अहो जाऊ बापू हा काय वेडेपण आहे? सखा आहे पोलिसात त्याचा काही भरोसा आहे का? म्हणूनच तो येईपर्यंत मंगलाष्टक चालू ठेवायची। अहो हे लग्न आहे, हे लघुरुद्र किंवा एकादशी नाहीये सारखी आवर्तन करायला। आणि समजा तुमचा भाऊ आलाच नाही तर मग लग्न होणार नाही। आय आय काय हो मी काय नाही गेलो? ए बैलोबा ए तू तू बायको आहेस की कोण आहेस तू? सगळ्यांसमोर बेइज्जती करतेस नवऱ्याची। जास्त बोलायचं काम नाही, मी बोलेन बोलेन बोलेन। अजून आपलं लग्न नाही झालं तेव्हा बऱ्या बोलाना भटजीना त्यांचं काम करू द्या। तेच म्हणतोय मी। अहो तुम्ही म्हणा मंगलाष्टक पहिल्यापासून, जोपर्यंत सखा नाही तोपर्यंत लग्न नाही। आता ती सगळी मडकी घालीन टाळ क्या? तू चला होतास लग्नाची मागणी घालायला, आम्ही नव्हतो आलो तुझ्याकडे। हो मग म्हणून काय झालं मग? अरे 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 लग्नाच्या वेळी तरी भांडू नका जीवा। सखाची तार आली तो आणखी 15 दिवस तरी येऊ शकत नाही। त्याने तुम्हा दोघांना शुभेच्छा पाठवल्या। ओ नवरोबा आता 15 दिवस इथेच थांबायचं का? भटजी बुवा मंगलाष्टक सुरू करा। सुरू करू। हो गंगा सिंधू सरस्वती जय मुन्ना। भटजी महाराज ओ भटजी महाराज हे सब लोग को पाठ हो गेले, तू माहिती करो डायरेक्ट शुभ मंगल करो क्या? बरोबर शुभ मंगल सावधान वाजवा रे वाजवा। खुश रहना दोस्तों खुश रहना। नवरी ने नवरे के गले हार गलावा। छान अभी नवरे की पाली नवरी के गले में हार डालने की। वाह वाह तीज थी पारू सुंदर। आमचा जोड़ा अगदी लक्ष्मी नारायण सारखा शोभतो, पण या बैलोबाला काय कळणार? अजून कुर्मी जात नाहीये, पण आता मी तुला दाखवून देईन नवरा झालं तुझा नवरा। कळलं? आता सगळ्यांची थोबाड बंद होती। तुला विचारत होते ना ही पारू तिची कोण लागते म्हणून। आता जगाला हक्काने सांग मी तुझी कोण आहे ते। असं अगदी ओरडून सांगू? हो अगदी ओरडून सांग मी तुझी बायको आहे बायको। मग ऐक ए जिप्रे ए जिप्री ग बाई जिप्री ग माझ्या कामाला मिळाली पोरगी। अग जिप्री ग बाई जिप्री ग घर कामाला मिळाली पोरगी। Riga
माई झिपरी ग माझ्या कामाला मिळाली पोरगी अग झिपरी ग बाई झिपरी ग घर कामाला मिळाली पोरगी पाय मजदार डोक मजचे अग पाय मजदार अग डोक मजचे मुखाच ऐकून घे तू पुरे झाला नन्नाचा पाडा माझं मुखाच ऐकून घे तू पुरे झाला नन्नाचा पाडा झिपरी ग बाई झिपरी ग माझ्या कामाला मिळाली पोरगी झिपरी ग बाई झिपरी ग घर कामाला मिळाली पोरगी कोणीच नाही परवा नाही कोणीच नाही परवा नाही काही बोलणार मी कधी तरी तुझ्याशी कट्टी तू हट्टी आहेस भारी मी नाही दिला तेनी धुनी अशी रुसू नको हे अशी रुसू नको मन मोडू नको बायको ग माझी बायको या जीवाची जीवलग राणी बायको ग माझी बायको या जीवाची जीवलग राणी झिपरी ग परू ग माझी पारू या जीवाची जीवलग राणी पारू ग माझी पारू या जीवाची जीवलग राणी हे बघ बेटा आता तुला भरवायला घरात तुझी ताई नाही आहे काय ती आता यापुढे जीवादरला भरवणार ना हो 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 तेव्हा आता तुला माझ्या हातून घास घ्यायची सवय करायला हवी घे तू तोंडचा घास असा उडवायला जायला नको असेल आणि यापुढे चार घास सुखानं खायचे असले पेन तर गुमान यावर सही कर नाही नाही मी माझी जमीन विकणार नाही अरे याचा अर्थ याला सुखाने जगायचं नाही आहे म्हाताऱ्या तुझी ती लौंडी गेली असली ना तरी हा लौंडा आहे नाही नाही प्राण गेला तरी याच्यावर मी सही करणार नाही अरे पण तुझा प्राण तर तिथे कुठल्या तरी गटाराच्या कडेला याचा चोळा मोळा झालेला हाडांचा सापळा भीळ वारशावर पडलेला दिसेल चालेल बघूया नाही ना सही करतोस मी सही करतो आता कस सही कर
अजून एक लक्षात ठेव, झालेल्या प्रकाराबद्दल कोणाकडे ब्र जरी काढलास किंवा उद्या फिरलास तर तुझ्या लौंड्याची याची गत होईल. बाबा बाबा आडू आली वाटत. अरे उठ उठ, आई आली तुझी. आई आले कुठे बोलशील तर लौंड्याची अशी गत होईल. आई आली बघ, काल रात्रीच्या प्रकाराबद्दल ताईकडे काही बोलायचं नाही, कळलं? अरे काका, तुम्ही तुमची जमीन डिकेडीना विकली हे खरं आहे का? असं कोणतं आभाळ तुमच्यावर एकाएकी कोसळलं आम्हाला तरी सांगायचं? निदान बाबूंचा तरी विचार करायचा. हो, याचाच विचार केला. म्हणजे मी नाही समजले. घडली गोष्ट होऊन गेली. हरी काका, त्याची चर्चा नको. अहो पण असा परकेपणा का? तुम्ही तरी यांची व्याही. नातं वेगळं, खाजगी आयुष्य वेगळं. असं का बोलताय बाबा? का म्हणून तुम्ही आपली जमीन विकली? आपली नव्हे, माझी. माझ्या जमिनीत मी काय वाटेल ते करी. तू कोण मला विचारणारी? बाबा, अरे आज झालं का तुम्हाला? ही तो तुमची छोकरी ना. लग्नानंतर ते नातं संपलं. ते आता परक्याची झाली, परक्याची. मला सुद्धा ते आता परकीच आहे. आणि परक्याने माझ्या खाजगी गोष्टीत नाक उपटलेलं मला आवडणार नाही. खाजगी? कसल्या खाजगीपणाच्या गोष्टी करताय तुम्ही बाबा? संबंध गावच्या हितावर तुमच्या एका करणीचा परिणाम होणार आहे. अशा वेळी कुठलीही गोष्ट खाजगी नसते किंवा स्वतः पुरतीही नसते. या तुम्ही आता या. अरे काका, तुमच्या हातून घडलेल्या चुकीचं प्रायश्चित कदाचित सगळ्या गावाला भोगावं लागे. चल पारू. ती बाई हा आपला खरा अडथळा आहे, पण तो तिचा जवळचा नातलग, तो म्हातारा आपण तिच्यापासून तोडलाय, तेव्हा सध्या तिच्याकडे दुर्लक्ष करा. बाकीच्यांना एक एकट्याला गाठा, साम दाम बाजूला ठेवा, चांगले दणके द्या, फोडून काढा, वेळ पडल्यास मुंड्या पिरगळा. चाल साईकार. हो करतो ना, पण साहेबांनी 30,000 रुपये द्यायचे कबूल केले होते ते द्या ना. 30,000 देतो ना. निदान 20,000 तरी. आता किती देऊ? आता काही नको, उलट मीच तुम्हाला 1,000 देतो, पण मला मारू देतोस ना? साईकार मुकाट्याने. कुठे खिडक्या? आता काय राहिलं? सही करतोस की नाही? नकार. याद राख कोणाला बोललास तर. अरे भानगार चाल. साईकार इथे. कोणाला बोललास तर याद राख, आमच्याशी गाठ आहे. साहेब हेच ते तक्रार. चुप, जास्त बडबड नकोय. डीकेडी नागोजीराव सारख्या इज्जतदार लोकांची निंदा आलस्ती करतोयस? अहो पण साहेब, तुम्ही त्या लोकांना ओळखलेलं नाही. तुला मात्र मी पुरता ओळखून आहे. भाऊ इन्स्पेक्टर आहे म्हणून गावात गुंडागर्दी करतोस? याद राख, तडीपार करेन तुला. तडीपारीची धमकी कुणाला देताय जमदाडे साहेब? डीकेडी आणि नाग्याच्या लोकांनी या माणसांना मारहाण करून जबरदस्तीने त्यांच्याकडून सह्या घेतल्यात. बघा त्यांच्याकडे, बघा. त्यांचे तक्रार अर्ज माझ्याकडे आहेत.
ते दाखल करून घेण्याऐवजी तुम्ही त्यांनाच दमदाटी करताय. तरी काय यांच्या यांच्या करे हरामखोरांनो, हा तुम्हाला फूस देतो आणि तुम्ही याच्या गुंडागर्दीत सामील होता काय? थांबळे, फटके मारून आकलून द्या सगळ्यांना. दमदाडे बस, हे प्रकरण तुम्हाला महागात पडल्याशिवाय राहणार नाही. मी तुम्हाला अगदी चांगलं ओळखलंय समदाडे. तुम्ही सुद्धा विकले गेला त्या डीकेडीला, त्या नाग्याला. पण आता मी गप्प बसणार नाही. असा जातो आपल्या पालकमंत्र्याकडे आणि न्याय मागतो. न्याय? अरे हा तो उघडोघड अन्याय आहे आणि अशा अन्यायाविरुद्ध लढणारे माणसं मला आवडतात. साहेब तुमच्याकडे खूप आशेने आलोय. हे तू उत्तम केलंस. तो जमदाडे म्हणतो ना त्याप्रमाणे आपल्या इन्स्पेक्टर भावाकडे नाही गेलो मी. तुझा भाऊ इन्स्पेक्टर आहे? होय साहेब. काय नाव त्याच? सखाराम रामचंद्र देशमुख. इन्स्पेक्टर सी. आता मी परत कधी भेटू साहेब? भेटू ते आता तू सगळं माझ्यावर सोपव. एक कागद मी तुरत माझ्याकडे ठेवतो, चालेल ना? हो चालेल ना साहेब. पण आता परत कधी येऊ? तू केव्हाही येऊ शकतोस रे, पण तू आता कामाची काळजी करू नकोस. बर जातो. बर आहे साहेब, आभारी आहे. हॅलो डीकेडी, मी बोलतोय. अरे दिसत नाही का तुम्हाला? दिसतंय म्हणून तर गाडी आडी घातली नाग्या. अरे तुझा अवतार संपला रे. आत्ताच मी आपल्या पालकमंत्री साहेबांना भेटून येतोय. सगळे अर्ज मी त्यांच्या हवाले केलेत. अरे वाना त्यांनी हुकूम सुद्धा काढला असेल. नाही हुकूम काढलाय, पण तो तुला संपवायचा. खोटं आहे ते. खोटं? तुझ्याजवळची कागदपत्र त्यांनी आधी काढून घेतली आणि आता तुझ्या कुडीतला प्राण काढायची जबाबदारी माझ्यावर सोपवली. खतम करा साल्याला. जीवा मेला का? नाही साहेब, जीवा आमच्या हातातून निसटला साहेब. निसटला? आणि याची बंदूक आणि त्याचा रिव्हॉल्वर घेऊन पळाला. हराम खोरानी हत्यारं गमावली? अरे फुकट फुकट पोसून जगवले त्यांना. यांच्या जगण्याचा काही उपयोग झाला नाही. निदान मरण्याचा तरी करून घेऊया. नको नको साहेब, ही आपली माणसं आहेत, कामाची माणसं आहेत साहेब. ही कामाची माणसं नाहीत हे सिद्ध झालंय. आणि जी कामाची माणसं नसतात ती आपली माणसं होऊ शकत नाहीत. उचला ते मुर्दे
आणि घेऊन चला पोलीस स्टेशन कडे. इन्स्पेक्टर साहेब, पण मिनिस्टर साहेबांनी जीवाची बदमाशी ओळखली आणि त्याला हकलून दिला, त्यामुळे तो भडकला, निराशेने वेडापिसा झाला आणि त्याने आमच्यावर हल्ला केला. तुम्हाला सांगतो, त्याच्या त्या हल्ल्यामध्ये माझे दोन जीवाभावाचे साथी त्याच्या गोळ्यांना बळी पडले. अच्छा, म्हणजे जीवा आता साधा सुद्धा गुन्हेगार राहिलेला नसून एक दरोडेखोर झालाय, खुनी झालाय. नाही नाही, जीवा असं करणं कधीच शक्य नाही. हे खोट आहे, माझा जीवा खून करणं कधीच शक्य नाही. काय शक्य नाही? हो हो शक्य नाही. हे खून काय तू केलेस काय? काय आता मी त्याच्या बरोबर त्याचे साथीदार सुद्धा धुंडाळीन. बघूया कुणी कुणी काय काय लिहून दिलंय ते. हो, जो कुणी त्या फरारी खुनी गुंडाला आसरा द्यायचा प्रयत्न करेल किंवा सावध करेल त्या एकेकाची चामडे सोडून काढेन. चले चला गेला. धानगावचा हा जवळ जवळ सारा पट्टा आपल्या ताब्यात आलाय आणि आता ही जीवाची जमीन सुद्धा आपल्याला इतक्या सहजासहजी मिळणार नाही. घावच घालायला पाहिजे, आता ती वेळ आली आहे. उद्या धानगावची मोठी जत्रा आहे, सगळे लोक तिकडे असतील. म्हातारी खचून गेलीय, ती घरात एकटीच असेल आणि ही संधी आपण सोडायची नाही. मत मारना, कोई सुनेगा ना. बचपन में क्या करता था, हमेशा चिट्ठी मारता था. जीवा कहां भी छुपा होगा ना तो वहां से बाहर आता और हमको चिट्ठी मारता. ये ऐसी ऐसी उधर उधर खड़ा है उधर. जीवा बारू जा जाके मिल, जा संभाल के. जीवा बारू कैसे इसका जुले डार्लिंग, देख यहाँ पे क्या चल रहा है. थोड़ा तो सीख ले. देख अपने को भी आइसेट करने गए. देख 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 देखा, चल प्रैक्टिस करेंगे. जुले डार्लिंग अच्छा फोटो भी मारती है. अरे यहाँ पे सेंसर खड़ा है, उसकी तो फिक्र करो. आ भी शर्मत है, तेरी भी कमाल है यार. तेरे को किधर ढूंढने का, इतना ढूंढता तो खंडर में आमजद खान भी मिलता. अच्छा हुआ तू गांव में नहीं आया, तेरे ऊपर मर्डर का केस है यार. मर्डर सा? हाँ. अरे पर भी कौन सा खून खेलेगा ना? त्याची आम्हाला खात्री है रे. पारू का कुणास ठाऊक आई ची खूब आठवण येते का? कशी आहे ती? त्यांची काळजी करू नकोस, त्या ठीक आहेत. आता मी शेतावरच्या घरी राहायला गेलो आहोत. बरं झालं शेतावरच्या घरात सापडलीस. काय विचार आहे? विचार विचार केव्हाच संपला, आता प्रत्यक्ष कृतीच. साम दाम जेव्हा व्यर्थ ठरतात तेव्हा उरते फक्त सजा. तो फक्त एक सजेचा नमुना होता, पण नमुन्यावर जर का तुला थांबायचं असेल तर थेरडे मुकाट्याने सही कर. मुकाट्याने मान तुकवायची सवय नाहीये सरजा कला, समजला मुर्दारानो? असं पेपर सही करतेस ना बाई? माझे तुकडे तुकडे केले तरी मी सही करणार नाही. तुकडे तुकडे काय, तुझा एक तुकडा तर नक्कीच कामाला येईल. हा तुझा अंगठा. अगं थेडे, सही बरोबर अंगठाही चलनात आहे. दगी पेन. पेन? माझ्याकडे पेन नाही, चाकू आहे, चालेल का? आराम करायला सुद्धा इथेच कुठेतरी असेल. जगई
पैक सापड़ का उड़ता साहब साला ना माता की गाठ है समझ रहा अंगठा अंगठा पाहिजे ना तुला हराम खोर थेरडे हात जाळून घेतलास काय काय हरकत नाही आता मी तुला पूर्तीच जाळतो चकी बीरू घर पेटवा म्हणजे एका फटक्यात दोन काटे निघतील एक मी तुझी सही करीन आणि ती खोटी हे सांगायला तू जिवंत असणार नाहीस आणि दोन तुझ्या सकट जेव्हा घर जळेल ती बातमी ऐकून तुझा हरामखोर जिवा इथे येईल पोलीस त्याला पकडतील आणि सहज फासावर लटकतील नाही नाही मी हे होऊ देणार नाही नाही पळसेस कुठ्या चगी बिरू बाहेर वा आणि कोणाला या ऑफिसला देऊ नका जमदाड़े तेरे को खत्म करने को निकले ले तुम ऐसा करना अमिताभ के मापी जंगल में छुप जाना वो पुलिस तेरे पीछे लगी ले यार जीवा हा धूर कसला है अपने घर के बाजू में आग लगले दिसते है हाँ वो खरच की जीवा तू गांव में मत जा जीवा 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 आज भी तू ऐसा प्रयत्न केला तो याद रखा हराम खोरानो अरे कोणीतरी डॉक्टरला बोलव रे आई काय झालं गं कोणी केलं मी त्याच्या नरडीचा घोट घेईन आई सांग ना कोणी केलं माझ्या लेकरा तुझ्या गळ्याला फास लागले फास लागले लांके लांके मोकळ सुटले कोण लांके आई तुझा सकट घर जेव्हा जळेल ती बातमी ऐकून तुझा हरामखोर जीवा इथे येईल पोलीस त्याला पकडतील आणि सळ फासावर लटकावतील फासावर लटकावतील त्याला फासावर आता एक शंभर देखील इथे थांबू नकोस नाही आई नाही आई का जीवा मी तुला सोडून माझी चप्पल तुला आई जी शपथ है पाचा तू आग बुझवायचा प्रयत्न कर मी सासूबाईंकडे बघ आई आई थांबू नको नाही आई नाही मी जाणार नाही आई मी जाणार निघून जा कुठे तरी इतलं सगळं मी बघून घेईन पण तू जा खरंच जा जा ना साहेब साहेब जीवा आपल्या घराकडे आलाय त्याने आपल्या आईला आगीत बाहेर काढलं काय होय साहेब मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय त्याला पकडण्याची फार नामी संधी आहे चला लवकर चला डॅम इट पंचनामा झाल्याशिवाय बॉडी इथं आणली कोणी अब मैंने लाया अच्छा
म्हणजे सगळे पुरावे नष्ट करण्यासाठी केलंस तू? क्या बात कर रहे साहब, इस हालत में इनको वहां कैसे रख सकते? जीवा कुठे आहे? जीवा तो मालूम नहीं। मालूम नहीं? नहीं, नहीं मालूम। जीवा कुठे आहे? बोल जीवा कुठे आहे? चले उठ, चल पोलीस स्टेशनला चल। पोलीस स्टेशन? इंस्पेक्टर साहब, आप इनको क्यों गिरफ्तार कर रहे हो? इन्होंने क्या किया? काय केलं? इन्हें आपल्या सासूला जाळून ठार मारलं। चलाके? पण मी? हो तूच, चले उठ। पण साहब, चले। इंस्पेक्टर साहब, आप क्या कर रहे हैं? जास्त बोललास तर तुला पण अटकेन, चल फोट। नाही कांबळे, इथला पंचनामा करा, चल गया, चल। अब क्या होगा? या अल्लाह, क्यों याला, इनके आत्मा को शांति दो। कुठे घेऊन चाललात मला? हा पोलीस स्टेशनचा रस्ता नाहीये। बरोबर आहे, नको असलेल्या मांजरी जशा पोत्यात भरून दूर सोडतात तसं करायचंय तुझं। गाडी थांबवा। थांबणार नाही, नागोजीराव वाट बघत असतील, तिथं तुला सोडलं म्हणजे झालं। नाही नाही, ए चले बस। जनावर नाईक, चला हाकला ते जनावर। मायला इतकी जनावर आली कुठे? चला हे तुम्ही जाऊन त्याला मदत करा। अल्या अल्या, त्या मायला हलायला तयार नाही जनावर। गाडी मागे घे लवकर। मागणी जनावर आहे संपाडे। इथून हलायचा प्रयत्न केलास तर हे दोघं तुला चिरडून मारतील, समजलं? पारू पारू, हे पारू पारू, गावात आला बसता नाग्या साऊळ सका चिकटल्या बघ त्याला। होय, तो दाबड्या कोणाची बोलूसा देत नाही, भेटूसा देत नाही।
जीप आली. का सोडलंस याला? अरे थेरड्या, सखाला परस्पर पत्र लिहून इतकी हकीकत कळवत होतास काय? नाही नाही, मी काहीच कळवलेलं नाहीये. नाही कळवलंस? नाही. हे पत्र तुझंच ना? तुझंच ना हे पत्र? पोचण्याआधीच खेचलं आहे. ही पाहिलीत? ही तुमच्यापैकी सखाला कोणी कोणी लिहिलेली पत्र? इथला पोस्टमास्टर माझा पाहुणा आहे. आणि हे पत्र तुझ लिहिलंस ना? नाही नाही. आज फक्त मी पत्र फाडतोय, पण उद्या लिहिणाऱ्याला पण टरा टरा फाडून टाकेन, कळलं? आणि याद राखा, सखाला कोणी भेटण्याचा प्रयत्न केला तर माझ्याशी गाठ आहे. जा. ही जागा त्या जमदाडाच्या बापालाही सापडायची नाही. तू इथे सुरक्षित आहेस. तू कुठे चाललास? एक हिशेब चुकता करायचा. जीवंत नाही सोडणार. अरे सोड. जीवा नको, जीवा नको, नको मारू मला. जीवा मी तुझ्या खारे उठ. माझ्या आईला जाळून मारलंस ना? काय सांगतोस? त्या हरामखोरा नागेल ठार मारला. ड्रायव्हर, गाडी पोलीस स्टेशनकडे जाऊ दे. साहेब, तुमची बॅग राहिली. माय गॉड. अरे
बक्षीस साहेब। हाँ इतके पैसे एवढी कसली महत्त्वाची फाइल आहे ही? महत्त्वाची? अरे वेड्या ही फाइल म्हणजे माझा प्राण आहे प्राण। चल तुम्ही नाग्याच्या प्रेताकडे जा, मी जमनाड्याने घेऊन तिथे येतोच आहे। आता जीव्याची फाशी टळत नाही। ड्रायव्हर पोलीस स्टेशनकडे चाल। इकडे कुठे चाललास? शिवा शिवा तू सोड मला। जोसफ सोड काय? हा ससा चावळला जातो ना रे, तुला पण ते नागाच्या सोबतीला पाठवतो। नाही जा मला माफ कर, मी पाय पडतो तुझ्या। तुला हवे तेवढे पैसे तो लाख दोन लाख पाच लाख। मला पैसे नको आहेत। बोल त्या फाईल मध्ये काय? बोल। मला माहित नाही। माहित नाही सांग नाही तर हकलाक मरशील। नाही सांगतो सांगतो पण मला जीवदान दे। दिलं जीवदान? बोल काय त्या फाईल मध्ये। खामगाव इंडस्ट्रियल झोन बद्दलची मिनिस्टरच्या सहीची सर्व गुप्त कागदपत्र त्याच्यामध्ये। आंटी फाईल इथे, आंटी फाईल इथे देतो देतो। काढ ती फाईल। हराम खोर तुला नाही सोडणार मी। जिव्या तुला नाही सोडणार मी। अरे फुक्कट फुक्कट तुमच्यासारखे माणसं आम्ही सांभाळली इथं। पोलिसांचा एवढा मोठा फौज फाटा तुमच्यापाशी असताना एकटा जीवा तुम्हाला भारी पडावा? नागोजी सारखा माझा उपयुक्त माणूस त्यानं मारला। अरे माझं कित्येक लाखांचं नुकसान केलं त्यानं। आणि ती फाईल? तुम्ही ती तशी आपल्या बरोबर बाळगायला नको होती साहेब। नाही म्हणजे घरी किंवा ऑफिसात सुरक्षित? तुम्ही मला अक्कल शिकवू नका। रात्रंदिवस ती फाईल मी माझ्या बरोबर बाळगत होतो। झोपेत सुद्धा कुणावर विसंबत नव्हतो। ती फाईल उघडकीला आली ना तर देव सुद्धा आपल्याला वाचवू शकणार नाही। म्हणजे तस मी साहेबांना अजून काही सांगितलेलं नाही आहे पण तशी। ती फाईल जीवाकडून हस्तगत करा। मी प्रयत्न करतो। मला प्रयत्न नकोयत, मला कामयाबी हवी आहे। जीवानं आसरा घेतलेलं सारं जंगल पिंजून काढा, माझी माणसं बरोबर घ्या। काय? डोंट वरी, काम फत्ते होईल। जीवाचा काटा निघेल। तो निघालाच पाहिजे। मिर्च मसाला है, आटा है, बहुत आटा पीटा करके लाए ले। थोड़ा सर खाली करते है, ये देखो ये बहुत कांदा बटाटा हुआ था सर में, अब गोदम खाली हो गया। तू हम जैसे किती करता है, तुझ्यामुळे सामाला चार घास मिळतात। ओ पारू, भोग भावना प्रधान नाही होना। ओ कौटुंबिक जिवाळे का पिक्चर बंद पड गेलाय तू मालूम? क्यों? ओ हात रुमाल का भाव पड गया। तू सगळं हसण्यावर उडवतोस बादशहा। अरे पण आम्हाला ठाऊक आहे, गावात सगळीकडे दहशतीचं वातावरण पसरलंय। उद्याचं कोणी चुगली केली तर? हां उसका तुम काळजी मत करो यार, वो गनीम लोगों को कैसा उलकवणी देने का हमको बरोबर मालूम है। क्यों मालूम है? हमारा आलीशान पार्लर वीडियो हम अंग्रेजी सिनेमा देखता है हर रोज। लेकिन यार वो भेंट जमना मांगता है, कैसा भी करके वो सका को घाटना मांगता है। अरे हाँ हाँ भेंट जमो दोस्त। जमाने को कोई प्रॉब्लम नहीं यार, लेकिन एक डाउट आते है, वो पुलिस वाला है अगर तुमको पकड़े तो। अरे वेड़ा का खुला तू बादशाह, हे पारू बघ तो काय म्हणतोय ते। अरे हो तू तुझ्या खेळात सुद्धा मोठ्या भावाला पकडायला तयार नसाय तर? अरे वो तो मालूम है, हमने देखा था, लेकिन आजकल कुछ बोल नहीं सकता, मेरे को क्या मजा आता है। अरे हाँ असली माल देने को तो भूलच गया, ये देख हरी काका ने तेरे लिए क्या भेजा है, कच्ची कैरी। अरे अरे काय करतोयस तू? आधीच ती आजारी, त्याच्या दोकारांनी हैरान झालेली, तिला काय अंथरून पकडायला लावणार आहेस तू? भाभी अभी तक कुछ बोला नहीं इसको। क्या समझा नहीं मुद्दू जाए तू? देख
समझ गया क्या अभी पारू पारू फिर मैं जाता है बाद में पारू का पारू 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 दस रोज पड़ा पता मी एकटी नहीं है अरे वो खरच की चुकलो 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 रानी सरकार चुकलो मजे टक्कुरत नहीं आलो आता तर तुम्हाला खूप जपायला पाहिजे चला चला राणी सरकार चला हळू हळू बस आ आ आ आ बस तुला आनंद झाला शंका वाटते तुला मग सांग बघू किती आनंद झाला ते तूच सांग बघू किती झाला एवढा 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 या पोटात ही माणूस नाही का खरंच पारू आपण आपल्या मुलाला खूप जपायचं खूप खूप मोठं करायचं हो खूप जपायचं पण त्याला बैलाबरोबर नाही खेळायला द्यायचं म्हणजे माझ्याबरोबर सुद्धा नाही माझ्या वेडा 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 बैलोबा माझी शाणी 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 छिपडी आई ग मे विल स्पॉय चाय जीसस हैप्पी क्रिसमस थैंक यू वाओ हाउ ब्यूटीफुल साल मुबारक थैंक यू यस निकल जाओ यहाँ से हम तुमसे बात नहीं करने को मांगता ये नाता के दिन बेटा कर गया है लेकिन आप उनका क्या कसूर है जुली दो दिन हम तुम्हारा इंतजार करता था किधर गया था गटर में पढ़ने हा? तेरे बार में आया कि नहीं तो गटर में पड़ेगा कैसा क्या बोला वो बम्बई जाके पढ़ा था अब बम्बई गया था कैसेट लाने के लिए तो हमको कहने बोला क्यों सेंड ऑफ देने वाली थी किस दे के माना नहीं नहीं मैं का एक लेटर देता हूँ अच्छा मुझे बॉयफ्रेंड साथी अच्छा और तुझे बरो शादी करना मांगता अच्छा करता क्या उसके साथ शादी करता इतने दिन मेरे साथ इश्क लड़ाया और शादी उसके साथ कहीं पे निगाह और कहीं पे निशाना यस मैम बादशाह से आता क्या तो कहे अब तो मैं देवदास बन जाऊंगा क्या कर रहा मैं इतनी तुका झेपा की नहीं अरे पीने के बाद मैं तेरे को झेपने वाला नहीं रुक रुक चले चले मरस करून नको खाली पिले बस का दिल तुझ पे आया चले तो माझी जान है जान है जान है जान है चले चले मरस करून नको खाली पिले बस का दिल तुझ पे आया चले तो माझी जान है अरे तू तो मेरी जान रे जवानी रंग दावत कापड़ गाट लग हे बाब तुझा यायला ऐन शराबी वक्ता लाया मीत तुला गाट लग ऐश बस सोडणार नाही घडलं विंचू चावला काय विंचू चावला काय टोचलाय काटो काय तू करशील मला होतय लई पर झालं बायला लागलं मी काय करू ओढून काढ आता कसं वाटतंय घर घर वाटतंय हा हा अगधाम अगधाम थाम 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 एम भुम एम भुम आई उए ओला अब नम 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 ग नम 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 ग नम 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 ग
एक मधुर नार केले तुझसे प्यार, एक मधुर नार केले तुझसे प्यार, मी तो सच यार तुझे वाचून आय, मी रडत आय, अरे यय, एक मधुर नार केले तुझसे प्यार। अब झूली अब माझी हो ना ग, माझी हो ना ग, माझी हो ना ग, वाओ। अरे गळ्यात साखळी सोन्याची हे पोरगी कोणाची, लाल लाल लिपस्टिक ओठांची हे झुली कोणाची, आयस पिकाळीन पापस पिकाळा हे गोरी झुली कोणाची, गळ्यात साखळी सोन्याची हे पोरगी कोणाची, कोणाची आहे हे झुली। मला लागली कुणाची उचकी, मला लागली कुणाची, कुणाची रे कुणाची रे, कुणाची रे कुणाची रे, रेखाची का हे मची नीलमची का सोनमची, झुलीची ग झुलीची ग झुलीची ग, मला लागली झुलीची उचकी। राजी तो क्या करेगा काजी, वन टू का फोर फोर टू का वन, माय नेम इज बादशाह, माय नेम इज बादशाह, माय नेम इज बादशाह, माय नेम इज बादशाह। एक दो तीन चार पाँच सात सात आठ नौ दस बारह तेरह मोजो किती दिवस झुली, सबके सामने मुझे मारिया। जुली तूने मेरे तोहफे का स्वीकार किया, इन्हें तूने मुझे माफ किया, आओ स्वीट। आजच्या दिवसा आओ तुका माफ केला। आजच्या दिवसा माका एक दी नहीं नहीं सबके सामने मारेगी तू, बाद में दे वो क्या है, आज किस्मत है ना इसलिए मांगा, दूसरा कुछ नहीं। साहेब तो हरामखोर जीवा अशा ठिकाणी दडून बसला है कि त्याला शोधून काढणं केवळ त्याच्या भावाला शक्य आहे। म्हणजे त्याचा तो इन्स्पेक्टर भाऊ? होय साहेब। आणि दुसरं म्हणजे त्याच्या आईची सही खोटी आहे हे केवळ तोच सिद्ध करू शकतो, आणि ते उघडकीस आलं तर एक वीट सुटण्यासारखं आहे। म्हणजे साहेब आपण सगळेच जण तुरुंगात। साहेब तोच जर दूर राहिला तर जीवापेक्षा त्याचाच धोका जास्त आहे। म्हणून काट्याने काटा काढायचा, राईट? तुझा प्लॅन काय आहे? काय वाटेल ते आमिष दाखवून सखाला आपल्या जाळ्यात ओढायचा, तो जीवाला पकडण्यासाठी जंगलात जाईल, त्याच्याबरोबर इन्स्पेक्टर जमदाडे असेल, तो आपलाच माणूस आहे, शिवाय माझी माणसं जंगलात अगोदरच दबा धरून बसलेली असतील, गोळीबार सुरू होईल। संधी साधून जमदाडे इन्स्पेक्टर सखाला गोळी घालेल, पोलीस जीवाला मारतील, लोकांना वाटेल गोळीबारात सखाच्या हातून जीवा आणि जीवाच्या हातून सखा मेला। साहेब कशी काय वाटली कल्पना? नो नो सर, इट्स इम्पॉसिबल, माझ्या मोठ्या भावाला पकडण्याची कामगिरी तुलाच करावी लागेल। पण सर माझा भाऊ गुन्हेगार प्रवृत्तीचा नाही, त्याचं जे चित्र रंगवण्यात येते ते मला पटत नाही। हे तुझं बंदूक प्रेम बोलते सर। सर आय रिक्वेस्ट यू सर,
ही कामगिरी कोणा तिराहित माणसावर सोपवावी. तू प्रामाणिक आहेस, कर्तव्यनिष्ठ आहेस, ही तुझ्या कर्तव्याची कसोटी समज. पण सर, तो माझा भाऊ आहे सर, मोठा भाऊ. अरे कुरुक्षेत्रावर अर्जुनही असाच संभ्रमात सापडला होता, त्या आपल्या आप्तांवर हात कसा उचलायचा. आता आणखी एक गोष्ट तुला सांगतो, तू जीवाला पकडून दिलंस तर त्याच्यावर कसलाही अन्याय होणार नाही हे आश्वासन मी तुला देतो. चंबळच्या खोऱ्यामधल्या खुनी दरोडेखोरांना सुद्धा पुनर्वसनाची संधी मिळालेली होती. तुझ्या भावाचा गुन्हा त्यापेक्षा तर जास्त मोठा नाही ना, केवळ प्रतिकात्मक अशी सौम्य शिक्षा. हे माझं वचन समज. नाव यू कॅन गो अँड रिपोर्ट फॉर ड्युटी. थँक यू सर. नॉट एट ऑल. तर पत्रकार मित्र हो, पोलिसांची एकंदर भूमिका मी स्पष्ट केलेलीच आहे. त्यावर कुणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारा. देशमुख साहेब, तुम्हाला इथं प्रमोशनवर पाठवलेलं आहे, म्हणजे खास कामगिरीवर. आणि ती कामगिरी म्हणजे प्रत्यक्ष सख्या भावाला पकडायचं. तेव्हा मी त्याच्याकडं नात्याच्या दृष्टीनं पाहत नाही. मग काय, एक गुन्हेगार म्हणूनच ना. त्याचा गुन्हा अद्याप सिद्ध व्हायचा आहे. आणि हे काम न्यायालयाचं आहे, नाही का? न्यायालयानं त्याला गुन्हेगार ठरवीपर्यंत तो केवळ पोलिसांना हवा असलेला एक आरोपी आहे. केवळ एक आरोपी. म्हणजे एकूण तुम्ही त्यांना पकडणारच? त्यासाठीच मी इथं आलोय, त्याला पकडण्यासाठी. जेवण तयार आहे, आता जेवा आला की आपण लगेच जेवायला बस. मेरे को खाना नको, मुझे भूक नहीं. अरे काय झालं, काय विशेष घडलंय का? हाँ, काम मी सकाळ आहे. काय सखा आलाय? अरे हे तर मोठ्या आनंदाची बातमी आहे. आमचे वाईट दिवस आता संपणार, मी आजच त्याला जाऊन भेट. नाही भाभी, तुम वहां मत जाना. सखा गाँव में आया है, लेकिन वो जुवा को पकड़ने के लिए. चल चल, उगत भलते वही भलती मस्करी करो ना कुछ. नहीं भाभी, मैं तो पूरा पूछताछ करके आया हूँ. उसने तो जुवा को पकड़ने का बीड़िया चुसला है. अरे संतुष्ट, अल्लाह कसम भाभी. सखाचा मुक्काम कुठे? डाक बंगले में. डाक बंगला? कोण तुम्ही? कोण? पारू? पारू अगे ये. पारू अगं, आय एम सॉरी. अगं मी तुला नावानं हाक मारली. अगं तू आता माझी वहिनी, थोरली वहिनी. नव्या नात्यानं आज आपली ही पहिली भेट. नमस्कार करतो वहिनी. नात्याच्या अधिकारानं तुझा नमस्कार घेतला धाकट्या दिरा. आता त्याच नात्याच्या वडील की ना तुला कुठला आशीर्वाद देऊ. तुझ्या कामगिरीत तू यशस्वी हो असा आशीर्वाद देऊन त्याच आशीर्वादाच्या ओटीत माझं सौभाग्य टाकू. असं बोलू नकोस गो वहिनी. अगं या देशाचे काही कायदे कानून आहेत, मी त्या कायद्याच्या चाकरीत आहे. चाकरी? चार पैसे खिशात टाकणारी चाकरी? त्या काल परवाच्या उपऱ्या चाकरीला तू बांधलेला आहेस, पण त्याही पलीकडच्या रक्ताच्या जन्मापासूनच्या नात्याचं काय? त्याला तू बांधलेलं नाहीस, हो ना? अगं असं कसं होईल? पण दादाबद्दल मला कितीही प्रेम वाटत असलं तरी त्यानं कायदा हातात घेतलेला आहे. पण त्यानं कायदा का हातात घेतला हे कळलंय तुला? कायद्यानं न्यायाऐवजी अन्यायाशी हात मिळवणी केली, तेव्हा तो हातात घेतल्याशिवाय त्याला गत्यंतर उरलं नाही. न्याय कुणाही व्यक्तीवर अवलंबून नसतो, त्याकरता न्यायालय आहेत. तर मग त्या डिकेडीला पकड, जमदाडीला जेरबंद कर. डिकेडी? जमदाडी इन्स्पेक्टर? हो हो, तेच नराधम. त्यातला एक नाग्या गेला. अरे ज्यावरून हे सगळं घडलं ते जमीन बळकावण्याचं कारस्थान ह्या तिघांचंच. कारस्थान? हो, धानगाव इंडस्ट्रियल झोनचं कारस्थान. धानगाव इंडस्ट्रियल झोन? गावातली सगळी जमीन त्यांनी बळकावली, आपल्यालाही आमिष दाखवलं. पण त्याला बळी न पडता जिवाणी सासूबाईंनी त्यांच्या विरुद्ध आवाज उठवला, म्हणून त्यांनी सासूबाईंना जाळून मारलं. जीवावर नाना आरोप केले,
त्याच्या प्राणावर ते उठले. अरे ज्यांच्यामुळे आज आम्हाला वनवासी व्हावं लागलं त्यांच्याच वचने तू उभा राहिलास. वहिनी अगं, मी आज हे सगळं प्रथम ऐकतोय. याला काही पुरावा आहे तुझ्याकडे? तू असं काय विचारशील याची मला कल्पना होतीच. आगे मी याची चौकशी करतो, पण त्याआधी दादानं पोलिसांच्या स्वाधीन होणं आवश्यक आहे. मी त्याला वाचवेल, थोड्याशे शिक्षेनंतर तो पुन्हा उजळ माथ्यानं जीवन जगू शकेल. मी तुला वचन देतो. ज्याचा आमच्यावर विश्वास नाही त्याच्या वचनाचा तरी काय भरोसा? नाही सखा, किंवा भोळा आहे, पण मी इतकी खोडी नाही. तुझा इरादा कळला, तूही कळलास, आता आमचं आम्ही पाहून घेऊ. असा वेडेपणा करू नका. शहाणपणाच्या सल्ल्याबद्दल धन्यवाद इन्स्पेक्टर साहेब. थांब वहिनी. का जीवाची पत्नी म्हणून पकडणार आहेस मला? वहिनी, तुमच्या लग्नाला मला येता आलं नाही, पण तुझ्यासाठी ही सौभाग्य लेणी घेतली होती. त्याआधी मला एक वचन दे. कसलं वचन? तुझी मला पकडणार नाहीस. माझ्या सौभाग्यावर उठलेल्याकडून सौभाग्य लेणी स्वीकारण्या एवढी मुर्दाड नाही झाले मी. समजला? नाही नाही नाही, तुझा काहीतरी गैरसमज झाला असणार. सखा माझ्या बाबतीत असं करणं शक्य नाही. तो तसा नाही आहे. तो तसाच आहे, कृतज्ञ आहे. त्याला त्याच्या खाकी वर्दीची नशा चढली. स्वतःच्या भावाचा बळी देऊन त्याला आपले कर्तव्य घरी सिद्ध करायचे, बढती मिळवायची. त्याच्या विरुद्ध एक शब्द सुद्धा बोलू नकोस. सखाला मी चांगला ओळखतो, तसा नाही आहे तो. हा असा जातो आणि त्याला भेटतो. नको जीवा, तू तिकडे जाऊ नकोस. तुझा घात करायला तो टपून बसलाय. जीवा जीवा, मी तुझ्या पाया पडते. तू तिकडे जाऊ नकोस, माझं ऐक. जीवा जीवा. कारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्म फल हेतुर्भो मा के संगो कवितर्मणि. आपण पोरके झालो रे आता. नाही रे, नाही नाही, मी आहे ना, मी आहे ना. अरे पारू म्हणत होती तू वहिनीचा. वहिनीचा गैरसमज झाला. म्हणजे तुम्हाला पकडणार नाहीस ना? जेव्हा अरे त्याशिवाय मला गत्यंतर नाही आहे. म्हणजे पारू म्हणत होती तुम्हाला पकडणार, त्या हलकट लोकांच्या सांगण्यावरून पकडणार. दादा हे काय करतोस तू? घाबरू नकोस. हे घे आणि मला गोळी मार. अरे अरे लहानपणी तुझ्यासाठी काटे झेलले, आता गोळी झेलली दादा. फक्त तुझ्यासाठी रे, तुझ्यासाठी. तू मार मला, संपवून टाक, पण त्यानंतर याच पिस्तोलानं त्या राक्षसाना संपव. त्यांना आपल्या आईला साळून मारलं रे, आणि तुला त्याचं काहीच नाही. अरे तू त्याला तसंच सोडणार? हा दादा, अरे तुझा संताप मला समजतो, पण पुराव्याशिवाय मी काहीच करू शकत नाही. पुरावा? हा पुरावा. होय पुरावा, आणि तोच माझ्यापाशी नाही. वहिनींनी दिलेला कागदांचा पुरावा पुरेसा नाही. तुला भक्कम पुरावा हवाय ना? ठीक तर मग मी देतो तुला पुरावा. असलो एक अत्यंत महत्वाची फाईल. कसली फाईल?
तानगाव इंडस्ट्रियल झोन ची येऊ घातलेली योजना। तानगाव इंडस्ट्रियल झोन? ओय डीकेडी नाग्या, एवढंच नव्हे तर मिनिस्टर पर्यंतच्या लोकांचे हात गुंतलेत त्या कुटील कारस्थानात। त्याचे सर्व काळे कुट्ट पुरावे आहेत त्या फाईल मध्ये। काय सांगतोस का तू दादा? अरे ती फाईल वाचशील का कळून येईल तुला। तर मग आणून देते फाईल मला, मग बघ मी काय करतो ते। असं? चल मग माझ्या बरोबर चल। वा देशमुख साहेब वा, मानला तुम्हाला, आखिर पकडलाच तुम्ही याला। उगाच नाही तुमची ते खास नेमणूक झाली प्रमोशन वर। याचा अर्थ काय सका? याचा अर्थ दादा, आता तरी पटली तुझी खात्री? जेव्हा तू फक्त नातं पाहिलंस, पण मी याची नियत ओळखली जेव्हा मी तुला जाऊ देणार नाही। दादा दादा दारू घे, दादा वेळेपर्यंत बघूस प्लीज। दादा तुला फडण्याशिवाय मला गत्यंतर नाही, जीवा मी तुला सोडणार नाही। जमदाडे थांबव दादा, स्टॉप देम, स्टॉप देम। जाधव हरिकागंजच्या शेतावर नीट लक्ष ठेवा। यस सर। माने तुम्ही बादशाला शोधून काढा। यस सर। आणि तुम्ही यस सर हरिकागंजच्या घरावर पाळत ठेवा। गो कांबळे। यस सर। तुम्ही असं करा की गावात अलीकडे काही जमीन विक्रीचे व्यवहार झालेत, बर त्याच्याशी संबंधित लोकांना बोलावून घ्या। ओके सर। मला त्यांना ताबडतोब भेटायचं आहे। पण साहेब जीवाच्या केशी त्याचा काय संबंध आहे? माझी कामाची पद्धत जरा वेगळी आहे जमदाडे। बाय द वे मी तुम्हाला डीकेडी एंटरप्राइजेसच्या मालकाला बोलवायला सांगितलं होतं, त्याचं काय झालं? मी त्यांना सांगितलंय ते संध्याकाळी 4 वाजता भेटायला येणार आहेत। 4 वाजता? तुम्ही? ओ हो आय एम डीकेडी। हे खेळणं नाही आहे मिस्टर डीकेडी, पोलिसांची इज्जत आहे। आय सी आय सी। स्टँड अप। कीप दॅट रॉटन सिगार अवे, नॉट हिअर। मी इथे तुम्हाला बोलवलंय ते हवा पाण्याच्या गोष्टी करण्यासाठी नाही। राईट। मलाही कामाच्याच गोष्टी आवडतात। स्वतःच्या की दुसऱ्याच्या? मी समजलो नाही। मी समजावतो ना, काम जीवाजी देशमुख मोहिमेचं, पोलिसांचं, पण त्यात पोलिसांबरोबर तुमच्या माणसांनीही भाग घेतला आणि हो त्यात तुमची माणसं मेली। हो ना, माझी फार जुनी व विश्वासातली अशी ती दोन माणसं होती। इट्स रिअली अ ग्रेट लॉस टू मी। आणि त्यांची काही शस्त्र? हो, एक शॉटगन आणि एक रिव्हॉल्वर घेऊन तो हरामखोर जीवा पळाला। या मोहिमेत तुमच्या लोकांनी भाग घेतला तो कोणत्या अधिकारानं? इन्स्पेक्टर साहेब अहो, पोलिसांना मदत करणं हे प्रत्येक सभ्य गृहस्थाचं कर्तव्यच आहे, नाही का? वाक्य मलाही पाठ आहे, पण ती माणसं सभ्य नागरिक नव्हती, गुंड, एक नंबरचे गुंड। आमच्या फाईलमध्ये प्रत्येकाचा कुठल्या ना कुठल्या गुन्ह्यामध्ये दाखला आहे। नाही म्हणजे त्यांना नोकरीवर ठेवताना मी त्यांच्या पूर्वायुष्याची चौकशी केलेली नव्हती। पण आता तुम्हीच म्हणालात ना की ती तुमची जुनी विश्वासातली माणसं होती म्हणून। त्यांची हत्यार? एक गन, एक रिव्हॉल्वर, त्याचा परवाना दाखवत। आज माझी तब्येत काही बरोबर नाही। पाणी। उद्या भेटू, येताना शस्त्राचे परवाने घेऊन या आणि तुमचं बीपी चेक करून घ्या। बाय द वे तुम्हाला जर काही माहित असेल धानगाव इंडस्ट्रियल झोन बद्दल तर मला कळवा।
यू कैन गो नाउ। अच्छा दादाला खूप मारलं जमदाडांनी। बादशाला मारलं? सखा दादाने आता त्याला सोडले आणि त्याच्यावर पाळत आहे पोलिसांची। बाबा आजारी आहेत। आजारी आहेत? काय होतंय? दमा उकळलाय। सारखी तुम्हा दोघांचीच काळजी करत असतात। तुला बरं नाही ना ताई, म्हणून त्यांनी मला हे औषध घेऊन पाठवले तुझ्यासाठी। मी आता जातो ताई। पण बाबू तुला रस्त्यात कोणी पाहिलं तर नाही ना? नाही ग, मला कोणी पाहिलेलं नाही आणि पाहणार सुद्धा नाही। शिवा दादा मी येतो। हा काय झालं ग? कुठे काय? काहीच नाही। ऐको काय झालं ग? पोटात काय आली? तू माझी काळजी करू नकोस। औषध घेतलं की मला बरं वाटेल। का लपवतेस माझ्यापासून सगळं? अशा परिस्थितीत तू तरी काय करणार? बादशाला खूप मारलं। बाबा तुम्हा दोघांचीच काळजी करत असतात। कुठे चालला जीवा? जीवा अरे अरे तो बंदूक विसरलास। मला आता याची गरज नाही। माझ्या एकट्यासाठी सगळ्यांना मनस्ताप होतोय। मी ठरवलंय पोलिसांच्या स्वाधीन व्हायचं। का म्हणून? आपल्या हक्कासाठीच भांडलास ना? तुझ्या प्राणावर उठलेल्यांचा समाचार घेतलास ना? अगं पण पोलिसांच्या दृष्टीने। कोण पोलीस? तो जमदाडे। मला सांग पोलीस असून त्यांनी कुठला कायदा पाळला? लोकांवर अन्याय करणाऱ्यांना पाठीशी घातलं, तुझ्यावर खोटे नाटे आरोप करून आपल्याला देशोधडीला लावलं, त्याच्या तू स्वाधीन होणार? जीवा तू पारू भळली तुझ्या निधडेपणावर, अन्याय विरुद्ध पेटून उठणाऱ्या तुझ्या मर्दानगीवर। नाही तू शरण जायचं नाहीस। मग तू तरी माहेरी जा। नाही अगं असं काय करतेस? देशमुखांचं वंश तुझ्या पोटी वाढतोय, त्याला तरी सुखानं जन्म घेऊ दे, सुखानं वाढू दे। म्हणून जायला सांगतोस? होय। अशा परिस्थितीत तुला सोडून गेले तर उद्या माझ्या पोटी जे पोर जन्माला येईल ते हाच मसा घेऊन पळपुटेपणाचा। उद्या तेही स्वतःची कातडी वाचवण्यासाठी खुशाल आपल्या आई बापांना सोडून जाईल। असलं पोर पोटी येण्यापेक्षा मी कायमची निसंतान झाले तरी मी त्याला वसा देणार आहे वीर अभिमन्यूचा। पण अभिमन्यूला चक्रव्यूह भेदून बाहेर पडता आलं नाही, आपल्या मुलाला मात्र अन्यायाचं चक्रव्यूह भेदून बाहेर कसं पडायचं ते मी शिकवणार आहे तुझ्या बरोबर राहून। नाही मी तुला सोडून जाणार नाही। ठीक आहे मग ही बंदूक घे आणि अन्यायाचा प्रतिकार कर। आता हे वादळ थांबणार नाही, असंच वाढत राहील। शिवा तुझ्या संकेत मी कुठल्याही वादळाला तोंड द्यायला तयार आहे।
जंगलात गेला होता? नाही. जेवाला भेटायला गेला होता? नाही. सांग जेव्हा कुठे राहतो? सांग जेव्हा कुठे राहतो? सांग कुठे लपला जेव्हा? नाही माहिती. तू जीवालाच भेटायला गेला होतास? नाही. मला त्याचा पत्ता हवाय. मला माहित नाही. तुला माहित नाही? नाही. सांग तू कुठे आहे? सांग तू कुठे आहे? समजले? व्हॉट द हेल इज गोइंग ऑन हियर? तुमच्या असल्या वागण्यामुळे पोलीस खाता बदनाम होत आहे. पण साहेब त्याला आरोपीचा पत्ता माहिती आहे. शट अप. ऐकू शकत नाही. मला खूप मारलं. पाणी 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 पाणी. ठीक आहे, तपासणी करायची पद्धत झाली. नाही रे नाही. एनी मला खूप मारलं. सावकाश. मला सांग जीवा दादा कुठं? मला सांग जीवा दादा कुठं राहतो तुला माहिती? ती दोघं कशी आहेत? बरी आहेत. मला तू त्यांचा पत्ता सांगशील? सांग दो पत्ता. शस्त्र मागे घे, मी एकटा आलोय. पण मला पकडण्यासाठीच ना? तुला संकटातून सोडवण्यासाठी. आता बेड्या टाकून सोडवणार? हो. तुझ्या गळ्याभोवती आवळत चाललेला गळफास तोडण्यासाठी तुझ्या हातात बेड्या ठोकणार. या जन्मात ते शक्य नाही. सखा पुढे येऊ नकोस. हा फक्त इशारा होता. तुला माहिती आहे माझा नेम कधीच चुकत नाही. आणि तुलाही माहिती आहे मी केलेला निश्चय कधी मोडत नाही. दादा, ज्या आईचं दूध तू प्यायला आहेस त्याच आईचं दूध मीही प्यायलोय. त्या दुधाची शपथ घेऊन सांगतो. माझ्यावर विश्वास ठेव. धानगाव इंडस्ट्रीजची फाईल मला एकदा पाहू दे दादा, प्लीज. लक्ष्मणा बिना राम ही अधूरा. लक्ष्मणा बिना राम ही अधूरा. देह एक तर आत्मा. ठीक आहे, तू थांबितच मी फाईल घेऊन येतो. काय करतो जीवा? फाईल सखाला द्यायला चाललोय. नाही जीवा, तू ही फाईल त्या विश्वासघातक्याला देऊ नकोस. सर्वस्व गमावून बसशील. आम्ही दोघं एकाच आईचं दूध प्यायलोय. त्या दुधाला तू सांगतो की नाही ते पाहिजे. तुला हवा असलेला पुरावा, ज्यांनी आपल्या गावाची सुखशांती घालवली, ज्यांनी आपलं घर उद्ध्वस्त केलं, ज्यांनी तुझ्या बहिणीला आणि दादाला देशोधडीला लावलं, आणि ज्यांनी आपल्या आईला जाळून मारलं, त्यांच्या काळ्याकुट्ट कारवायांचा आगे पुरावा. आता त्यांना कळेल कायद्याचे हात किती बळकट असतात ते. पण असले बळकट हात आम्ही वेळीच कलम करून टाकतो. जमदाडे? जमदाडे. हलो नको चिव्या, नाही तर हाकनाक मरशील. नाही जमदाडे, नाही.
मिनिस्टर साहेबांनी मला वचन दिले जीवाला थोड्याशा शिक्षेनंतर सोडण्यात येईल. वचन मोडण्यासाठी असतात देशमुख, पाळायचे असतात त्या फक्त ऑर्डर्स. आणि त्यांनी मला तुम्हा दोघांना मारण्याची ऑर्डर दिली आहे. काय तुला सांगितलं नव्हतं सखा? तो हरामखोर मिनिस्टर. जीवा मरताना वाईट बोलू नये. होय तू मरणार आहेस, पळून जाण्याचा प्रयत्न केलास म्हणून इन्स्पेक्टर देशमुख तुला गोळी घालणार आहे. आणि मरता मरता जीव्या तू देशमुख साहेबांना गोळी घालून संपवणार. अर्थात दोन्ही गोळ्या तुमच्यासाठी आम्हीच घालणार. भावा भावांचे हात एकमेकांच्या रक्तानं रंगावेत हे काही बरं वाटत नाही. पण तुमचं मरण फुकट जाणार नाही देशमुख साहेब. कर्तव्यासमोर तुम्ही जीवाची पर्वा केली नाहीत. नात्याची पर्वा केली नाही म्हणून तुम्हाला शौर्याचं राष्ट्रपती पदक सुद्धा मिळेल पण ते मरणोत्तर. बोला तुमच्यापैकी पहिल्यांदा कोण मरणार, धाकटा की मोठा? दोनों की धुलाई करो. जाओ जाओ जाओ.
सखा तू ठीक आहेस ना रे? पहिली कुठे दोस्त? ए लढतस काय तू? अरे आपण जिंकलोय, आपली जीत झाली रे. ए दोस्त, खूप साथ दिलीस रे, आता अलविदा अलविदा. खूप त्रास दिला ना तुला? आता नाही देणार. असं बोलू नकोस रे. रडतेस काय? आपल्या मुलासाठी खंबीरपणे उभं राहायचं ना तुला? शांत शांत राहा ना, जरा शांत. सखा झोप येते रे. नाही खूप थकलोय मी. सखा दोस्त, दादा दादा जीवा सखा under arrest.